हॅलो मित्रांनो, सर्वांचं पुनश्च एकदा बालाभैया ऑफिशियल युट्यूब मंचवर स्वागत आहे. मित्रांनो, आपली परवा 26 फरवरीला जी काही एक्झाम आहे, त्या एक्झामच्या माध्यमातून तुम्हाला लवकरच आपली पोस्ट भेटणारच आहे. पण ती पोस्ट भेटण्यासाठी आपली जी काही तयारी लागते, त्या तयारीला शेवटचा टच देण्यासाठी, फायनल टच देण्यासाठी आपण यासाठी होकॅपचं लेक्चर आज अरेंज केलेलं आहे. याच्या अगोदर 2 दिवसापूर्वी म्हणजे परवा आपण पुरवठा निरीक्षणला किंवा आयबीपीएस पॅटर्नचा जो पॅटर्न असतो त्याच्यावर 2-2.5 तासाचं एक मस्त लेक्चर घेतलेलं आहे. या अगोदर ते लेक्चर बघा आणि त्यानंतरच हे लेक्चर बघा, ठीक आहे? जे नवीन बघत असतील त्या सर्वांसाठी सर्वांचं पुनश्च एकदा वेलकम. आजचं सेशन पण जबरदस्त होणार आहे. लाहोल बिलाहोल माहोल, सगळ्यांचं वेलकम वेलकम वेलकम. अँड माय डिअर फ्रेंड्स, आपल्या बाप करिअर अकॅडमी तर्फे हे पूर्ण विषयाची बॅच आपल्या बाप करिअर अकॅडमी या प्ले स्टोअर वर ऍप वर अवेलेबल आहे. ज्या कोणाला या बॅच बद्दल पूर्ण अर्थाने माहिती प्लस या बॅच मध्ये तुम्हाला आपला ऍडमिशन कन्फर्म करायचं असेल तर या नंबरवर किंवा आपल्या ऍपवर तुम्ही संपर्क साधू शकता, ठीक आहे? त्यानंतर ज्यांना फक्त इंग्लिशची बॅच करायची इंडिव्हिज्युअल, त्यांच्यासाठी इंग्लिशची बॅच आहे आयबीपीएस प्लस टीसीएस दोन्ही पॅटर्नच्या. आणि ज्यांना फक्त मराठी करायची आहे तर मराठीच्या पण इंडिव्हिज्युअल बॅचेस आपल्या शिवा सरच्या आपल्या ऍपवर अवेलेबल आहे. ओके, तर सर्वांनी लवकर जॉईन व्हा. थोडा अर्धा तास आपण टाइम थोडा पुढे घेतला यासाठी की आपलं सर्व व्यवस्थित होणार आहे. आज सर रिडिंग कॉम्प्रिहेन्शन बद्दल पण गाईड. ओके ओके ओके, सगळं परवा तुम्हाला ग्रामर बद्दल केलं. आज आपण व्यवस्थित होक्या बघणार आहोत ज्या की तुमच्या महत्वाच्या आहेत. कशाच्या? आयबीपीएसच्या. आणि आयबीपीएसला ज्या होक्याब येतात त्या होक्याबवर आपल्याला इथं चर्चा करायची आहे आज, ठीक आहे? चला तर मग पहिला वर्ड तुमच्या समोर आहे, वेअर इज पेन. रम्मीची आड येते सर लाईव्ह आल्यावर. चला, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. पहिल्या सर्वांना विनंती, आल्या आल्या लाईक बटन दाबा. आपलं हे जे काही व्हिडिओ आहे ते शेअर करत चला आपल्या गरजू विद्यार्थ्यांना, गरजू मित्रांना, आपल्या आप्तसौकियांना, सगळ्यांना. ओके, त्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आणि ज्यांना जर व्हिडिओ कंटेंट आवडत असतील तर कमेंट करा. तुमच्या कमेंटच्या माध्यमातूनच आम्ही मोटिवेट होत असतो की आम्ही एका योग्य पाथवर आहोत आणि आम्ही जे काम करतोय ते योग्य दिशेने चालवलं आहे. काही सूचना असतील, काही बदल असतील, ते पण कमेंटच्या माध्यमातून कळवत चला. पहिला वर्ड आहे तुमच्या समोर, तो म्हणजे CHURLISH, चर्लिश. आता शब्द तुम्ही पहिल्यांदा ऐकला असेल, या अगोदर तुम्ही गर्लिश हा शब्द ऐकला असेल. ओके 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 सय्यद, तर या अगोदर तुम्ही गर्लिश शब्द ऐकला असेल पण हा चर्लिश शब्द आहे. चर्लिश, व्हॉट डज इट मीन चर्लिश? चर्लिश म्हणजे एकदम रूड किंवा अनफ्रेंडली किंवा अनप्लेझंट, एकदम अभद्र माणूस. हे बघा, एकच आहे ना, कोणाचा मित्र आहे ना सखा आहे. अनप्लेझंट, ज्याच्याशी भेटून तुम्हाला मैत्री भावना जागृत होत नाही तर तो कसा आहे, रूड आहे वागायला. एकदम असा स्वभाव आहे की ज्यासोबत कोणाचं चालत नाही अशा व्यक्तीला काय म्हणतात, चर्लिश. CHURLISH, चर्लिश. आणि आजच्या लेक्चरचा फायदा हा आहे की या एकाच लेक्चरमध्ये तुम्हाला सिनो, तुमचे अँटो, प्लस वन वर्ड सबस्टिट्यूशन, प्लस होकॅपचे प्रश्न, प्लस वर्ड स्वॅपिंग, हे सगळं आपल्याला घ्यायचं आहे. ओके, आम्रपाली खंडारे, बरोबर आहे? तर मग चर्लिश, रूड, अनफ्रेंडली अँड अनप्लेझंट पर्सन किंवा व्यक्ती, तर त्याचा सिनो आणि अँटो काय चर्लिसचे, तर डिसकर्टेशियस, डिसकर्टेस किंवा इल मॅनर्ड. कशा मॅनर्डचा आहे? इल मॅनर्ड आहे तो, इल मॅनर्ड आहे, इल मॅनर्ड आहे, इल मॅनर्ड. येस येस, सिनो त्याचे. अँटो काय? अँटो पॉलिश्ड किंवा रिफाईन्ड, एकदम रिफाईन्ड आहे, पॉलिश्ड आहे. चर्लिश आहे का, बोर आहे का, अनफ्रेंडली आहे का, रूड आहे का? नो. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, जबरदस्त, सुपर्ब.
व्हेरी गुड व्हेरी नाईस. त्यानंतरचा वर्ड आहे तुमचा 11 नंबरचा. चला इमॅक्युलेटली, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड आहे इमॅक्युलेटली. पाच ऑप्शन देईल. यस यस यस, पाच ऑप्शन देईल. आतापर्यंतच्या ज्या तुमच्या आयबीपीएस एक्झाम असतात त्याला पाच ऑप्शन असतात. ओके यस. चला नेक्स्ट वर्ड आहे तुमचा 10 नंबरचा, तो म्हणजे इमॅक्युलेटली. व्हॉट डज इट मीन? चला इमॅक्युलेटली. इन अ वे दॅट कंटेन्स नो मिस्टेक. आपण तुम्ही इम्पॅकेबल शब्द काय आपला इम्पॅकेबल, इम्पॅकेबल शब्द जर तुम्ही ऐकला असेल तर तो त्याचा सिनॉनिम्स आहे इम्पॅकेबली किंवा परफेक्टली. इमॅक्युलेटली म्हणजे काय? इन अ वे दॅट कंटेन्स नो मिस्टेक, म्हणजे चूक व्हायला जागाच नाही, चुकीला माफीच नाही, एकदम सगळं 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 भारी करणारा, एकदम परफेक्ट. आता तुम्ही विराट कोहली बघा, तो जो कव्हर ड्राईव्ह मारतो असं कोणीच मारू शकत नाही. मग तो कसा मारतो? इमॅक्युलेटली म्हणजे नो मिस्टेक कव्हर ड्राईव्ह मारताना. किंवा त्याला आपण इम्पेकेबली म्हणू शकतो किंवा परफेक्टली म्हणू शकतो. दीज आर द सिनॉनिम्स ऑफ दिस वर्ड. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे हे, तुम्हाला माहित असायला पाहिजे. आणि हे सगळे शब्द आय बी पी एस ला आलेलेच मी या ठिकाणी घेत आहे. ओके, मग याचा अपोजिट काय असते? इन ऍडेक्युएटली किंवा बॅडली. परफेक्टली आहे का? नाही. इकडचे अँटोनम्स आहेत, इकडचे सिनॉनम्स आहेत. सगळं बघायचं आहे आपल्याला. वन वर्ड सबस्टिट्यूशन, तुमचे फ्रेजेस प्लस तुमच्या सिनॉनिम्स अँटोनिम्स. ओके ओके यस यस. यस यस यस, अक्षय खोपे राईट, जबरदस्त. त्यानंतरचा आपला वर्ड आहे तो म्हणजे अल्यूर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला स्टार करा. अल्यूर. आता ल्यूर करणे म्हणजे काय? अट्रॅक्ट करणे आहे का नाही? ल्यूर हा शब्द पण काय करतो? अट्रॅक्ट करणे एखाद्याला. टू अट्रॅक्ट समवन, ल्यूर करणे. शी ल्यूर्स मी. अविनाश सर आलेत, राठोड सर आलेत, वेलकम सरजी. सगळ्यांनी लाईक करा रे. चलो, द क्वालिटी ऑफ बिंग अट्रॅक्टिव्ह अँड एक्साइटिंग. एक्साइटिंग अँड क्वालिटी ऑफ अट्रॅक्टिंग, क्वालिटी ऑफ बिंग अट्रॅक्टिव्ह अँड एक्साइटिंग, त्याला आपण अल्यूर म्हणतो. मग याचे सिनोनिम्स काय असणार आहेत? अपील करणे किंवा चार्मिंग म्हणतो का नाही? चार्मिंग पर्सनॅलिटी आहे, अपीलिंग पर्सनॅलिटी आहे, अट्रॅक्टिव्ह आहे. कसं आहे? अट्रॅक्टिव्ह आहे, अपीलिंग आहे, चार्मिंग आहे. मग अपोजिट काय असणार आहे? रिपल्शन. अट्रॅक्शनचा अपोजिट रिपल्शन. त्यानंतर ऑफेन्सिव्हनेस. दीज आर द वर्ड, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. यस, वेलकम 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 सगळ्यांचं. एकदम चार्म, अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी, त्याला आपण काय म्हणतो? अल्यूर. द क्वालिटी ऑफ बिंग अट्रॅक्टिव्ह अँड एक्साइटिंग, त्याचे सिनॉनिम्स आहेत अपील किंवा चार्म. रिपल्शन आणि ऑफेन्सिव्हनेस हे त्याचे अँटोनिम्स आहेत. ओके, त्यानंतरचा वर्ड तुमच्या समोर आहे तो म्हणजे पॅन्थिऑन. याला स्टार करा, स्टार. पॅन्थिऑन, पॅन्थिऑन म्हणजे काय? याला मेक इट अ स्टार स्टार स्टार. पॅन्थिऑन, मी तुम्हाला क्लास मध्ये पण सांगितलेलं आहे की रूट वर्डच्या माध्यमातून आपल्याला जर आपण होकॅप केली तर खूप लवकरामध्ये आपल्याला सगळं होकॅप क्लिअर होतात. त्यानंतर वर्ड पॉवर मेड इझी या पुस्तकामधलं पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे पी ए एन हे एक रूट वर्ड आहे आणि टी एच ई ओ एन हा पण एक रूट वर्ड आहे. पॅन म्हणजे ऑल ओव्हर, सगळीकडे. पॅन आपण म्हणतो बघा, एखादा मूव्ही पॅन इंडियामध्ये रिलीज झाला
पॅन इंडिया म्हणजे काय? सर्वत्र रिलीज झाला पॅन इंडिया. ऐकलाय शब्द कधी? पॅन इंडिया. किंवा पॅन्डेमिक नावाचा शब्द ऐकला? पॅन्डेमिक. याच्यावरून तयार होतात सगळे शब्द रूटवर्ड वरूनच. पॅन्डेमिक कधी ऐकला? पॅन्डेमिक स्प्रेड ऑल ओव्हर. पॅन्डेमिक बरोबर आहे. येस येस. गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग सर्वांना. त्यानंतर थिऑन. मग तुम्ही हे गॉडच्या रिलेटेड आहे, गॉडच्या देवाच्या संबंधित. मग तुम्ही थिस्ट ऐकलाय शब्द? थिस्ट म्हणजे धर्मवादी देववादी जो नास्तिक आहे. थिस्ट काय? नास्तिक आहे. थिओलॉजी हा शब्द ऐकला असेल. हे सगळे तयार होतात या रूट वर्ड पासून. आणि हा पॅन प्लस थिऑन, पॅनथिओन हा शब्द तयार झाला. पॅनथिओम नाही बरं, पॅनथिओन आहे. यम नाही, एक्स्ट्रीमली सॉरी, पॅनथिओन आहे. पेन कलर चेंज दिसत नाही. क्या इश्यू आहे दोस्तों? की हुआ? यस. मग असे पॅनवरचे शब्द सांगा बरं तुम्ही जे तयार होतात. मग पॅनथिओन म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ पीपल हु आर फेमस विद इन अ पर्टिक्युलर एरिया ऑफ ऍक्टिव्हिटी. म्हणजे एखाद्या कामामध्ये तो इतका निष्णात आहे की त्या कामातला तो भगवानच आहे. आपण म्हणतो की नाही, आपण सचिन तेंडुलकरला म्हणतो बघा क्रिकेट मधला देव आहे. म्हणजे त्याचा शब्दशः अर्थ असा नाही की तो देवच आहे बाबा, खरोखर त्याची पूजा केली पाहिजे, आरती केलं पाहिजे, असं नाही. तर तो इतका परफेक्टली क्रिकेट खेळतो, त्या क्षेत्रामध्ये तो एक नंबरला आहे, त्याच्या बरोबर कोणी जाऊ शकत नाही. म्हणजे त्याला सगळं ओके आहे क्रिकेट मधला. मग तो क्रिकेट मधला पॅनथिओन आहे. म्हणजे कसा आहे तो? म्हणजे भगवान आहे. एक्झॅक्टली भगवान म्हणायचं का? नाही. म्हणजेच काय? अ ग्रुप ऑफ पीपल हु आर फेमस विद इन अ पर्टिक्युलर एरिया ऑफ ऍक्टिव्हिटी. मग अमिताभ बच्चन ऍक्टिंग मधला पॅनथिओन आहे, सचिन तेंडुलकर, आता विराट कोहली. मग असे हे जे लोक असतात त्याला आपण पॅनथिओन म्हणतो. पॅन म्हणजे सगळं काही, ऑल ओव्हर ते आहेत. थिओन म्हणजे त्या क्षेत्रातले ते बाजीगर आहेत, बाजीगर. त्याला पॅनथिओट, पॅनथियस, पॅनॅशिया. व्हेरी गुड समांदा काकडे. पॅनॅशिया याच्यावरून खूप शब्द येतात. पॅनॅशिया ओके, रेमेडी फॉर ऑल, पॅनॅशिया म्हणतो बघा आपण. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, सुपर्ब. लाहोल, बिलाहोल, माहोल. मुलं 400 प्लस आहेत आणि लाईक 250 आहेत. दिस इज नॉट फेअर. सर्वांनी लाईक करा, शेअर करत जा, कमेंट करत जा, जरा एनर्जेटिक माहोल बनवा. मग याचे सिनोनिम्स काय? असेंब्लेज आणि कॉन्ग्लोमेरेशन हे पण महत्वाचे आहेत. असेंब्लेज आणि कॉन्ग्लोमेरेशन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. ओके, त्यानंतर आपण बघूया ते म्हणजे टेबल. आता खूप लोकांना वाटते हे टेबल कुठं पेपरला येते का? तर यस, आपल्याला टेबल म्हणजे फक्त एकच माहिती. टेबल म्हणजे आपला हॉटेलमध्ये लावलं टेबल. टेबल लाव रे बाबा आम्हाला बसायचंय असं म्हणतो आपण. तो टेबल तर अर्थ आहे, पण याचा दुसरा एक अर्थ आहे. टेबल वर ही केस आलेली आहे, किंवा म्हणजे याला प्रस्ताव करणे, या टेबल पण म्हणतात इंग्लिशमध्ये. टेबल करणे म्हणजे प्रस्ताव देणे किंवा मांडणे, टू प्रेझेंट समथिंग फॉर्मली फॉर डिस्कशन, त्या गोष्टीला टेबल करणे म्हणतात. ओके, टू प्रेझेंट समथिंग फॉर्मली फॉर डिस्कशन म्हणजे प्रस्ताव मांडणे. द सुप्रीम कोर्ट हॅज टेबल्ड द ट्रिपल तलाक इश्यू असं म्हणतात बघा. मग हॅज टेबल्ड म्हणजे काय? टेबलवर ठेवलं नाही तर प्रस्ताव मांडलाय. बरोबर आहे. प्रस्ताव टेबलवर, टेबलवर बसू वेगळं तुमचं. ओके, डबल लाईक नाही करायची. मग हे तुमचे सीनो आहेत, कळले? मग प्रपोज करणे किंवा ब्रोच करणे यालाच आपण काय म्हणतो? प्रस्ताव मांडणे. ब्रोच करणे, प्रपोज करणे. बरोबर आहे. येस येस. मग हे वर्ड आपण जरी ऐकले नसेल तर एक्झाम मध्ये आपल्याला हे येत असतात. मग याचा अपोजिट काय? विथड्रॉ करणे. प्रस्ताव म्हणण्याच्या अपोजिट काय? प्रस्ताव माघार घेणे, विथड्रॉ करणे. आणि रिस्क काइंड करणे हा पण शब्द महत्वाचा आहे. याला स्टार, मेक इट स्टार स्टार स्टार, व्ही आय एम पी करा याला, माय डिअर फ्रेंड. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. व्ही आय एम पी करा, व्ही आय एम पी करा. कळतंय? व्ही आय एम पी, विथड्रॉ करणे, रिस्क इन करणे. टू प्रेझेंट समथिंग फॉर्मली फॉर डिस्कशन. मग आपल्याला वाटते टेबल आलता पेपरला एवढा सोपा, पण अर्थ माहित पाहिजे. प्रपोज करणे, ब्रोच करणे, विथड्रॉ अपोजिट वर्ड आहेत. हे ही पीपीटी, ही पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर करणार आहे.
सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे बालाभाई ऑफिशियल. अगोदर MPSC इंग्लिश टाकायचं कॅपिटलमध्ये. ओके, हा प्रपोज शब्दावर खूप लोकांचा भर दिसतंय, इट्स ओके. चला हळूहळू सगळे येतात, थोडं टाइम चेंज झाल्यामुळे मुलांना माहीत नव्हतं. तर याच्या नंतर आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे अतिशय महत्वाचे प्रश्न, ते म्हणजे सब माल मिळेगा तुमको. खूप जास्त क्वेश्चन बघायचे आपल्याला आणि एवढं द साल्ट ऑफ द अर्थ. चला याचा अर्थ सांगा, व्हॉट डज इट मीन द साल्ट ऑफ द अर्थ. द साल्ट ऑफ द अर्थ म्हणजे अर्थवरच मीठ. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. जी परीक्षा आहे त्याच्या माध्यमातून आपण शिकत असतो, घाबरायचं नाही. ज्या परीक्षेचा डिमांड काय बघायचं आणि ते डिमांड आपल्याने पूर्ण करणं होते का बघायचं, आणि जर होत असेल तर 100% कुठलीही एक्झाम हार्ड नाही. पण तुम्ही परीक्षाच्या अभ्यासच करायची तयारी नाही तर मग पेपर कोणीही घेऊ, आपला अवघड जाणार आहे. ओके, चलो. द साल्ट ऑफ द अर्थ म्हणजे टू एक्सपेक्ट समथिंग इन रिटर्न, काहीतरी बदल्यात वापस पाहिजे काय. व्हेरी गुड अँड ऑनेस्ट अँड काइंड, किंवा टू सपोर्ट समवन का नीट अँड क्लीन. व्हॉट व्हॉट, व्हेरी गुड. कसले भारी हुशार विद्यार्थी आहेत आज क्लासला, जबरदस्त. या गोष्टीवर लाईक खाना सर्वांनी. मित्रांनो, द साल्ट ऑफ द अर्थ ही बँकिंग मधली इडियम आहे, आपल्या इकडे कधी आलेली नाही आपल्या आतापर्यंत. द साल्ट ऑफ द अर्थ म्हणजे एकदम ग्राउंडेड पर्सनॅलिटी, एकदम ग्राउंडेड पर्सनॅलिटी म्हणजे कोणाला असा गर्विष्ट होणार नाही, ज्याला बोस्ट म्हणजे स्वतःचा प्राईड नाहीये, तो जमिनीशी नातं आपण म्हणतो की नाही लय हवेत उडायला जमिनीवर ये. मग जे लोक हवेत राहायची त्यांची लायकी आहे पण जमिनीवर राहतात, म्हणजे इन द सेन्स की अहंकार आणत नाही स्वतःमध्ये, बरोबर आहे, अशांना काय म्हणतात, द साल्ट ऑफ द अर्थ. द साल्ट ऑफ द अर्थ पूर्वीचे पॉलिटिशियन्स होते बघा, जसे आपले लाल बहादूर शास्त्री प्राईम मिनिस्टर, त्यांनी आता प्राईम मिनिस्टर म्हणल्यावर बघा हजारो कोटीच्या गाड्या बिड्या सगळं काही असतं, विमान बिमान, पण त्यांना स्वतःला कार घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या पत्नीच्या याच्यावर कर्ज काढलं होतं आणि ते 1 लाखाची कार घेतली होती. मग ते ग्राउंडेड होते, ते म्हणे एकही रुपया सरकारचा नव्हता, कोणाचा नको, कोणा गिफ्ट पाहिजे, स्वतःच्या मेहनतीनं. म्हणून लाल बहादूर शास्त्री खूप त्यांना रिस्पेक्टेड पर्सनॅलिटी होते, द साल्ट ऑफ द अर्थ होते. मग त्यांना आपण व्हेरी गुड अँड ऑनेस्ट किंवा काइंड असं म्हणू शकतो, बरोबर आहे. अरे बापू, सोनाली घाटे खाल्ल्या मिठाला जागणे तसलं नव्हय काही हे. मीठ आलं म्हणजे नेहमी आपलं खाल्ल्या मिठाला जागणं नाही, म्हणजे एकदम ग्राउंडेड पर्सनॅलिटी. खरं तर म्हणायला पाहिजे या अर्थवरचे मोती, द डायमंड ऑफ द अर्थ म्हणायला पाहिजे, पण त्यांनी द साल्ट ऑफ द अर्थ म्हणलाय. आणि ईडीएम मध्ये आता पण चुका करतात ते, साल्टच्या ऐवजी हिरा, डायमंड, द गोल्ड ऑफ द अर्थ टाकतात, आपलं बरोबर आहे वाटते, हे पृथ्वीवरचं सोनं आहे सोनं आहे असे लोक, तर साल्ट ऑफ द अर्थ आहे, कारण त्याच्याशिवाय चव नाही, त्याच्याशिवाय जगण्याला अर्थ नाही, त्याच्याशिवाय जीवन नाही, अशा लोकांशिवाय दुनिया नाही. सगळे जर भुरटे झाले तर अवघड होऊन जायचं ना, व्हायचं का नाही. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. उसके बाद का क्वेश्चन, क्वेश्चन आज इतना इम्पॉर्टंट आहे की तुम देखते जाओ कैसा कैसा क्वेश्चन आहे. चला, रिलेट्स द सिनोनिम्स किंवा अँटोनिम्स शब्द सांगा. द कंटेंट ऑफ दिस पॅसेज रिलेट्स टू द मुघल पीरियड. द कंटेंट ऑफ दिस पॅसेज रिलेट्स टू द मुघल पीरियड. चला 520, 550. चला आपण टाइम बदलो, काही करो काही राहो, आपले कार्यकर्ते आपली फॅमिली क्लब येणार म्हणजे येणार. मी आज बघावच म्हणलं आयन टाइमला टाइम चेंज कराव, तरी तुम्ही आले, म्हणजे आप डेविल के पीछे डेविल आपके पीछे असं झालं आपला कार्यक्रम. तुम्ही काय आता माझ्या 5वीला पोहोचलेले आहात, मला काही सोडणार नाही तुम्ही, आणि मी तुमच्या 7वीला पोहोचले. पाय असावे जमिनीवरती,
कवेत अंबर घेताना हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना असे जगावे आव्हानांचे लावून अत्तर क्षणभर काळाचाही व्हावा कातर कातर। गुरु ठाकूरची कविता कोणीतरी आता कमेंट केलंय व्हेरी गुड तसंच आहे काहीतरी द कंटेंट ऑफ दिस पॅसेज रिलेट्स काय ते डिपिक करणे म्हणजे काय चित्रण करणे एखाद्या गोष्टीचं ऍज इट इज डिपिक्टेड चित्रण करणे ऍज इट इज चित्रण ऍज इट इज पण रिलेट्स रिलेट्स म्हणजे काहीतरी गोष्ट जुडू नये जुडा हुआ आहे नया है वह जुडा हुआ है कुछ तो द कंटेंट ऑफ दिस पॅसेज जोडू नये टू द मुघल पिरियड मग डिपिक्ट होते भाऊ सिनॉनिम नाही होत शोज होते दाखवणे होते नाही सिम्स होते नाही हॅपन्स होते नाही तर पर्टेन्स होते ई नंबर उत्तर आहे सिम्स म्हणजे असं वाटतंय नाही रिलेट करायचं तिथं मग ज्यांनी ज्यांनी सी लिहिले त्यांना आर आय पी रीड इन पीस भावनो रीड इन पीस सिम्सचा अर्थ होतो असं दिसतंय असं निदर्शनास येते व्हेरी गुड सरस्वती भारती मॅडम एक्झाम पास केले तरी पण लेक्चर सोडणार नाही व्हेरी गुड असा कळतंय व्हेरी गुड कंटेंट फार महत्वाचं आहे आणि महत्वाचं आहे तर यामुळे तुम्ही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत की आपण जे तुम्हाला युट्यूबला मी घेत असतो त्याचे तुम्ही नोट्स काढावे अशी इच्छा आहे कारण की खूप साऱ्या गोष्टी आपल्या क्लासमधल्या पेपरला येतात हे काही नवीन सांगायची गोष्ट नाही असं आपल्याला हे करा वाटत नाही की आपलं सगळंच येते क्वेश्चन नंबर आहे आता बॉईंग हा पण महत्वाचा वर्ड आहे बॉईंग आर आय पी म्हणजे रेस्ट इन पीस नाही अरे बाबा रीड इन पीस चला बॉइंग सर आपलं नाव आता विक्रम वेताळच कस काय रे बाबू आता ज्यांनी फिजिक्स शिकलंय त्यांना ही गोष्ट माहित आहे मित्रांनो आता मी सांगतो बॉईंग म्हणजे काय की बॉईंग नावाचा फोर्स असतो बघा की एखादा जर बॉल असला पाण्यात टाकला पूर्ण भरून पाणी आहे तर ते असे काही बॉल असतात बघा ते अजून वर येते बॉल अजून बॉल वर येते किंवा फुगा पाण्यात टाका अजून वर येतो किंवा काही माणसं मध्ये बुडले तरी अजून वर येतात ते काय येतात तर खालून त्यांना सपोर्टिंग बॉईंग फोर्स असतो रेस्ट इन पीस नाही रीड इन पीस होते लॉंग फॉर्म तुम्ही लेक्चर करत नाही आपले आपले लॉंग फॉर्म सगळा आपला पॅटर्न वेगळा असतो ठीक आहे मग ते बॉईंग फोर्स असते बघा असं तुम्हाला खालून उचलते सपोर्ट करते आपण बघतो ना रे ते पाण्यामध्ये आता थोडं वर ढकलणे मग बॉईंग फोर्स बरोबर आहे मग ते हा शब्द आहे बॉईंग सपोर्टिंग समथिंग अँड मेकिंग इट मोर सक्सेसफुल मग त्या फोर्स वरून हा इडी हा शब्द तयार झालाय वन वर्ड सबस्टिट्यूशन की एखाद्याला सपोर्ट करणे एखाद्या पडक्या काळामध्ये सपोर्ट करतो आपण जर आता पैसे नाही तर आपला रूम पार्टनर आपला सपोर्ट करतो पिक्चरला जायचंय मेसेज आलाय पैसे पाहिजे किती पाहिजे 500 300 आहेत घेऊन जाऊ नका पॉपकॉर्न खाऊ नको पिक्चर बघून गोमाट्यानं बरं ठीक आहे आणि मग 300 घेऊन जातो मग तो काय करायला आपल्याला सपोर्ट करायला बॉईंग करायला बरोबर आहे बॉईंग फोर्स व्हेरी गुड ओके आणि मग वसीम शेख काय करतोय बॉईंग करतोय आपण आपल्या मित्राला सपोर्ट करतोय कशाला पिक्चर बघायला उलट त्याला बुडवलं पाहिजे पाण्यामध्ये पण तुम्ही सपोर्ट करायला इट्स ओके मग त्याला काय म्हणतो आपण मग एखाद्याच्या पडक्या काळामध्ये आपण मदत करतो त्याला बॉईंग मग प्लावक बल तसलं काही त्याला काय स्ट्रेंथनिंग करणे एखाद्याला एखाद्याच्या आयुष्यामध्ये आपण त्याला सपोर्ट करून स्ट्रेंथनिंग करायचं त्याचं शिक्षण फोर्टिफाय करणे फोर्टिफाईंग करणे त्यालाच आपण बॉईंग म्हणतो आणि द हिंदू न्यूज पेपरमध्ये हा कितीतरी वेळा पेपरला आलेला आहे
आणि आयबीपीएसच्या प्रिलिमला आरआरबी पीओला अशा म्हणजे नंबर ऑफ टाइम हा शब्द आलेला आहे. दिसते ना तुम्हाला सगळ्यांना, काही प्रॉब्लेम नाही ना. हा मेसेज आला जा पिक्चरला खप मग तिकडं. अँटोनिम्स, काही लोक ना शाप असते, आपण अशा लोकांचा रूम पार्टनर होतो ज्याला नेहमीच मेसेज येते पिक्चरला चला खायला चला खायला चला, आणि वेळ अशी येते की पैसे आपलाच मागते, म्हणजे पैसे आपले आणि पिक्चरला चलायचे द्यावंच लागते रूम पार्टनर, नाही दिलं तर लई रागात बघते, रात्रीला उशीर आलं की आपली चाबी हरवून टाकते, बरोबर आहे. आणि म्हणून अशा लोकांना रूम पार्टनर असेच भेटतात की जे नंबर एक त्यांचं सगळं काही व्यवस्थित चाललेलं असते, आणि हे बिचारे अभ्यास रूम अभ्यास रूम, पण एक दिवस येतो सबका टाइम येतो, हा पास होतो आणि तो लई मोठा पास होतो. मग डॅम्पनिंग कमी की अंडरमाइनिंग करणे, अंडरमाइनिंग करणे म्हणजे दबाव दाबून टाकणे, मदत करायचं नाही, अंडरमाइन करणे, बरोबर आहे. 12 पर्यंत नाही 1 पर्यंत घेणार आज. आज जर नाटक केले रे तुम्ही तर करतच नाही, एकदम सोन्याहून पिवळे विद्यार्थ्या, पण तरीही कोणी म्हणलं बघ झोप यायली तर एक भगवान चहा करून डोक्यावर ओतून घ्या, पिऊ नका, पिल्यावर झोप येते अजून गरम गरम. अंडरमाइन करणे, ओके, कळते शब्द, व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग वर्ड आहे, कळला मग बाई. त्यानंतर उसके बाद का वर्ड है हमारा सबसे इम्पॉर्टंट कन्सेन्सस. हा पण शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. कन्सेन्सस म्हणजे काय? एकमत असते, सर्वानुमते. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, लाईक करो सब बच्चो. कन्सेन्सस, अ जनरली एक्सेप्टेड ओपिनियन ऑर डिसिजन अमॉंग अ ग्रुप ऑफ पीपल, म्हणजे सगळ्यांचं कन्सेन्स, एकमताने निर्णय येणे, एकमताने ठरलंय, आमचं ठरलंय म्हणतात बघा, काय ठरलंय, एकमताने ठरलंय, कुठं जायचं, गुवाहाटीला जायचं, आमचं ठरलंय, काय झाडी काय डोंगर काय हाती, एकदम ओके का, तर एकमताने ठरलंय यांचं, कन्सेन्सस आहे. रात्रभर चला होईपर्यंत घेऊ आपण, मग याला पण काय म्हणतो, कन्सेन्सस म्हणजे अग्रीमेंट किंवा अकॉर्ड, ओके. अपोजिट काय? कॉन्फ्लिक्ट किंवा डिस्कॉर्ड, हे अपोजिट वर्ड आहेत, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड आहेत, लक्षात ठेवा. कॉन्फ्लिक्ट किंवा डिस्कॉर्ड, डिस्कॉर्ड हे मी गुणिलेचं साइन करायला म्हणजे चुकलेत असा अर्थ नाही बरं पुरो याचा, हे अपोजिट आहेत, अँटोनिम्स आहेत. ओ तीन पर्यंत चालू द्या, माहितच्या नाही तर घेऊया तीन पर्यंत, हो द्या खर्चा, बघूया कोण कोण जागतात, एकदा विक्रमच करून टाकूत आपण. 11 क्लास घेऊन विक्रम केलता, आता 11 क्लास 3 पर्यंत चालूच एकदा, आणि मला खात्री आहे लय पोरं असणार आणि आपल्या गृहिणी पण असणार, मुली पण असणार, तर आपला क्लास घरून करायचा येतो आपण, काही टेन्शन नाही, कळलं. जॉब लागल्यावर जो आपण गुवाहाटीला असं तर आपल्याला कोणी नेत नाही, बरोबर आहे, मी नेतो तुम्हाला पोरो, टेन्शन घेऊ नका, मला मुख्यमंत्री व्हायचंय तुम्हाला घेऊन जातो. कन्सेन्सस कळते, अ जनरली एक्सेप्टेड ओपिनियन ऑर डिसिजन अमॉंग अ ग्रुप ऑफ पीपल, अग्रीमेंट अकॉर्ड कॉन्फ्लिक्ट ऑर डिस्कॉर्ड, करेक्ट आहे. चला आता महत्वाचा कन्सेप्ट, अजून मिक्स क्वेश्चन घेतो, हो कॅपचे मिक्स क्वेश्चन घेतोय. चला चला चला, सगळ्यात भारी क्वेश्चन, चलो. बीइंग अ पेरेंट इज स्ट्रेसफुल बट डॅडॅश, अँड इन ऑर्डर टू बी अ गुड पेरेंट यू मस्ट मेक गुड चिल्ड्रन. यहां पे क्या आएगा बच्चों बताओ, आणि इथं इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, काय म्हणले, फक्त ओनली वन मॅच होते का ओनली वन अँड टू होते का ओनली वन अँड थ्री होते. इथं थ्री आहे बरं, माय मिस्टेक सॉरी, तीन म्हणजे वन अँड थ्री आहे का ओनली थ्री होते का ऑल आर करेक्ट होते, व्हॉट इज द आन्सर. जय हो. उत्तर द्यायला जागा राहू दे, हसू येईल. चला सांगा रे बाबांनो, चला
सहाशे प्लस मुलं बघतायत आणि 494-500 लाईक आहेत. वरचे 100 काय आत्मा लोक क्लास बघालेत का? वरून क्लास बघाले कर बाबा, रेस्ट इन पीस ज्यांना म्हणतो मी. वरी गेलं तरी सर बोर आले, तुमचा क्लास खरा वाटायला, मोबाईल घेऊन जाऊ का? चला सगळा नवा माल इकडे बघा, नवा माल. व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन आहेत. बघा काय म्हणते, बीइंग अ पॅरेंट, पॅरेंट असल्यामुळे इज स्ट्रेसफुल. व्हेरी गुड, हे तर खरं आहे की बाबा पॅरेंट्स असल्यावर कि बाबा हे स्ट्रेसफुल जॉब आहे. पॅरेंट्स आधी पॅरेंट्स असणं म्हणजे लहान बाळाला सांभाळून बघा, अगोदर काय वाटत नाही मुलगा मुलगी, पॅरेंट्स व्हावं खूप भारी वाटते. पण पॅरेंट्स जेव्हा आपण होतो त्यावेळेला ते रात्री केव्हा उठून बसते, 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता, आणि मम्मी रडत बसते. त्यावेळेला वाटते काय किरकिरीला फेकू द्या भाई साईडला, मग वाटते अरे अरे लहान आहे जाऊ दे आता नको, मोठा जरा मारू. म्हणजे स्ट्रेस आहे, आपण काम करून येतो 12 घंटे, घरी येऊन ते रडत बसते, हे डोळ्यातून पाणी नाकातून पाणी, पप्पा पैसे द्या. मग डोक्यात अरे तो शांत बसते ते मूर्ख नालायक, आणि मग आपण स्ट्रेस मध्ये जातो अजून. पण काय, पण म्हणजे इथं काही ना काही हा निगेटिव्ह वर्ड आहे, आणि परंतु मग इथं पॉझिटिव्ह वर्ड येईल ना बापू. किती रडलं, किती जरी नाकात पाणी आलं तरी ते आपलंच लेकरू असते, मग प्रेम येते ना बट. बरोबर आहे, म्हणून बिईंग अ पॅरेंट इज स्ट्रेसफुल बट डॅडॅश अँड इन ऑर्डर टू बी गुड पॅरेंट यू मस्ट मेक गुड चिल्ड्रन. मग रिवॉर्डिंग म्हणजे काय, खुशी. येस, रिवॉर्डिंग म्हणजे आपलं कोणीतरी घरी वाट बघते, घरी गेल्यावर पप्पा मम्मी म्हणतंय चांगलं वाटतंय. बरोबर आहे, म्हणजे इथे पॉझिटिव्ह वर्ड आहे हा, रिवॉर्डिंग आहे. बरोबर आहे की नाही? कारण ते नाकातून तोंडातून जरी पाणी आलं तर जेव्हा आंघोळ बिंगोळ करेल फ्रेश होईल तेव्हा तुम्हाला ते पप्पी विप्पी दिले की लहान लेकरू बरं वाटते, रिवॉर्डिंग आहे ना बाळ असणं. किंवा आपला स्ट्रेस कमी पण होतो, ते अंगा खांद्यावर नाचते. बरोबर आहे, ओके. मग हे रिवॉर्डिंग आहे, म्हणजे इथं शब्द मॅच व्हायलाय. मग डिमांडिंग आहे का? अरे बापू, डिमांडिंग निगेटिव्ह शब्द आहे, ऑलरेडी स्ट्रेसफुल झालंय. आणि बट डिमांडिंग कसं होईल, दोन निगेटिव्ह शब्दाला बटने जोडत नाही. दोन शब्द जर निगेटिव्ह किंवा दोन शब्द पॉझिटिव्ह असले तर अँड ने जोडतात. आणि एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह परंतु आहे तर इथं पॉझिटिव्ह वर्ड यायला पाहिजे. मग डिमांडिंग निगेटिव्ह आहे हा येत नाही. मग फुलफिलिंग म्हणजे काय, आपले स्वप्न पूर्ण करतो. बरोबर आहे, वंशाचा दिवा घरोघरी लावा आणि मग आपले स्वप्न करतो, फुलफिल करतो आपली लाईफ. दिस इज ऑल्सो पॉझिटिव्ह वर्ड, बिकॉज आवर मुलं जर चांगले निघाले तर म्हातारपणाची काटी होते असं म्हणतात, किंवा म्हातारपण येऊ देत नाहीत, काटावर नेऊन टाकतात आपल्याला, असं काहीतर होतंय. पण ते इट्स ओके काय हो. बरोबर आहे, मग ह्या दोन्ही गोष्टी एक स्ट्रेसफुल पण आहे, म्हणजे जबाबदारी पण आहे, जबाबदारीचं ओझं पण आहे, स्ट्रेसफुल पण आहे. लहान बाळाला तुम्हाला हे करणं, केअर करणं, सगळं करणं, प्लस फुलफिलिंग आहे आणि प्लस रिवॉर्डिंग पण आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टी इथं पॉझिटिव्ह मॅच होतात. म्हणून इथं आन्सर काय येते, ओनली 1 अँड 3, दोन इथं मॅच होत नाही. मग इथं बघा विचारण्याची पद्धत, बघा प्रश्न. ओके, यस यस यस, आपण हे करत असतो आणि या उदाहरणावरून तुम्ही आपलं सिच्युएशन पण जाणू शकता. आणि हे तुम्ही लॉजिकनं पण उत्तर सोडू शकले असत्या. पण काही मुलं काय करतात, डिमांडिंग करतात. का? तर मुलं पैसे मागतात, रुपये 2 रुपये, कारण डिमांडिंग का, तर मुलं स्ट्रेसफुल पण आहेत बट आणि डिमांडिंग आहे, तर रुपये मागते, 10 रुपये मागते, तसलं नाही दादा. ओके, व्हेरी गुड, व्हेरी नाईस, यस. आणि हे असं घडते बट आता आपल्याला सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघायच्या आहेत. झील, ए झील सी प्यारी आखे, ए चांद सा रोशन चेहरा, कोई राज है इनमें गहरा, तारीफ करू क्या उसकी, जिसने है तुमको बनाया. हे झील चा अर्थ होतो मित्रांनो एकदम उत्साह.
ओके माय डियर फ्रेंड्स, लाइक करा. झीलचा अर्थ होतो ग्रेट एन्थुझियाझम ऑर ईगरनेस. आपण लेक्चर कसं करतो, रात्रीचं 11 लेक्चर आहे असं रटावन होते का आपलं? नाही, एकदम रिलॅक्स मूडमध्ये झोपायला जायचं व एकदम आनंदी आनंदकडे. चार शब्द कमी शिकतो आपण पण आनंदीपणाने शिकत असतो, दोन शब्द जरी शिकलो तरी. आणि खरा शिक्षण तेच आहे, स्ट्रेस न घेता आनंदीपणे शिकायचं. कमी शिका पण आनंदीपणे शिका. मरगळ्यासारखं तोंड करून चुरगळ्यासारखं बसून चार चार घंटे बसून काहीच डोक्यात जात नाही, काय अर्थ आहे त्याला? मग काही लोक म्हणतात सर नुसतं हसू येते नुसतं. अरे हसा आणि पोटभर शिका. ओके, मग एन्थुझियाझम. आता काही लोकांना गाणं आठवते, मूर्ख नालक बेशरम. इथं तुम्हाला सिनोनिम्स आणि अँटोनिम्स कळलं पाहिजे. झील म्हणजे काय? एकदम विगर किंवा पॅशन, विगरसली पॅशनेटली. ईगरनेस, एन्थुझियाझम, उत्साह. मला उत्साह म्हणता येत नाही, उत्साह. टंग माझी लागत असते, क्लासच्या विद्यार्थ्यांना माहित आहे पण तुम्हाला कळलं असेल. म्हणजे अपोजिट काय हो दादा? अगं नव माया बीपीएस होय. हा, अपोजिट काय येत आहे? अपथी, इनडिफरन्स. अपथी, पथीच अपत्ती, इनडिफरन्स होणे, याला झील म्हणतो आपण. झील, यस 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 यस. मग डोंट कन्फ्यूज इन दिस वर्ड. झील हा शब्द खूप आलेला आहे आणि झील अकॅडमी महाराष्ट्रामध्ये खूप आहेत. मी बघितलं होते काहीशी युट्यूबला सर्च करून. ठीक आहे, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. अपाती, व्हेरी नाईस, सुपर. उसके बाद के क्वेश्चन हा देखते आपण. फाल्टर्स करणे हा पण शब्द महत्वाचा आहे. कोण सांगते बघूया. फाल्टर्स, चला फाल्टर म्हणजे काय? फाल्टर्स म्हणजे टू लूज स्ट्रेंथ. स्ट्रेंथ लूज करणे म्हणजे काय? कमजोर होणे किंवा कमजोर करणे, कमजोर होणे. स्ट्रेंथ लूज करणे, आपण हात पाय गळून गेले बा पेपर बघून, म्हणजे फाल्टर झाले तुम्ही. बरोबर आहे. मग फालतू माणसं लई लवकर फाल्टरच होतात आणि जे टिकून राहतात रणशिंगावर ते जिंकतात. टू लूज स्ट्रेंथ किंवा ऑर पर्पज, हे तू लॉस्ट करणे, लूज करणे. अँड स्टॉप ऑर ऑलमोस्ट स्टॉप, आणि कमजोर होऊन थांबून देणे, त्यांना फाल्टर्स म्हणतो आपण. ओके, व्हेरी गुड. आणि मग त्याचे सिनोनिम्स आहेत फ्लाउंडर आणि वेवर. हे याचे सिनोनिम्स आहेत, कमजोर होणे आणि थांबणे. निगेटिव्ह वर्ड आहे फाल्टर. त्याचा अपोजिट वर्ड काय? परसिस्ट. आपण परसिस्टन्स नावाची कंपनी पण आहे बघा, परसिस्टन्स. परसिस्ट म्हणजे काय? ही एक वर्ब आहे, म्हणजे अशी क्रिया करणे. जरी लोक तुम्हाला म्हणले की अरे मूर्ख नालायक त्यांना काय होतं, काही करू नको, तरी तुमचं काम तुम्ही चालू ठेवताय, त्याला परसिस्टन्स म्हणतात. परसिस्ट म्हणतात म्हणजे आपलं काम चालू ठेवायचं. जग हसो, बोलो, रडो की कौतुक करो, आपण आपल्या ध्येयावरून, आपण आपल्या कामावरून न विचलित होता ते काम कंटिन्यू चालू ठेवणं, त्याला परसिस्ट म्हणतात. ही वर्ब आहे, क्रिया आहे, ऍक्शन आहे. ओके, व्हेरी गुड. ही कमजोर आहे का? मग कमजोरी नाही, हे थांबवायलो का आपण, चालू ठेवायलो. त्यानंतर एन्ज्युअर, एन्ज्युरन्स म्हणतो बघा आपण, म्हणजे चालू ठेवणे. हे अपोजिट वर्ड आहे आणि याला स्टार करतोय. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत बाळांनो, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. यस, परसिस्टन्स कंपनी आहे पुण्यामध्ये, राईट? आहेत पण आपले एक दोन विद्यार्थी, तर कळतंय. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. उसके बाद का क्वेश्चन आहे तुम्हाला 89. चलो, आता इथं तुम्हाला वर्डची रिअरेंजमेंट करायचे माय डिअर फ्रेंड. काय करायचंय? वर्ड रिअरेंजमेंट म्हणजे जे शब्द तुम्हाला दिलेले आहेत ते रिप्लेस न करता कुठला कुठे येते तो वर्डची रिअरेंजमेंट करायची आहे. म्हणजे सी बी ए, हे ए हा बी,
आणि हा सी हा याचा अर्थ काय होतो ते सांगा. क्रॉल म्हणजे काय? रांगणे. क्रॉलिंग म्हणजे रांगणे. मुलगा रांगते बघा. रॅटलिंग म्हणजे शॉकिंग. एकदम काटा प्रश्न आहेत काटा. आणि परफॉर्म मग काय येतं इथं सांगा. चला काय येतंय? व्हेरी गुड व्हेरी नाईस. व्हॉट विल बी द आन्सर? इंडिया टॉप ऑर्डर बॅट्समन क्रॉल्ड वीफुली ऑन अ चॅलेंजिंग ट्रॅक एज अ साइड परफॉर्म टू 122/5 विथ न्यूझीलँड टॉवरिंग पेसर केल जेम्सन रॅटलिंग शॉकिंग द व्हिजिटिंग बिग गन्स ऑन हिज डेब्यू. क्या आएगा? ए बी सी येणार नाही तर आधी काय येईल? सी कुठे येईल? वर्ड सी इथंच येईल. बरोबर आहे. शॉकिंग द व्हिजिटिंग बिग गन्स ऑन हिज डेब्यू म्हणजे सी सीच्याच ठिकाणी राहील. एवढं जरी तुम्हाला माहित असेल तरी उत्तर येते इथं ए आहे रॉंग, इथं ए आहे रॉंग, इथं बी आहे रॉंग. उत्तर काढण्यासाठी लई सोपं आहे. सी उत्तर येते. पण तुम्हाला बघायचं असेल तर बघा. इंडिया टॉप ऑर्डर बॅट्समन बी येते म्हणजे परफॉर्म्ड येते. इथं क्रॉल्ड येत नाही तर परफॉर्म्ड यायला पाहिजे होते. इथं म्हणजे बी ने स्टार्ट झाली पाहिजे होती. इंडिया टॉप ऑर्डर बॅट्समन परफॉर्म बॅट्समन परफॉर्म करतात वीफुली एकदम चांगलं परफॉर्म केलेलं आहे. ऑन अ चॅलेंजिंग ट्रॅक ऍज द साईड इथं काय येते आता? ऍज द साईड क्रॉल्ड येते इथं. तर क्रॉल्ड म्हणजे रांगणे. टू कसं तरी आपण रांगत रांगत 122/5 एवढा स्कोर केलेला आहे विथ द न्यूझीलँड टॉवरिंग पेसर. पेसर म्हणजे गतिवान बॉलर जोरदार केल जॅम्सन. इथं काय येते? शॉकिंग यायला पाहिजे. इथं शॉकिंग द व्हिजिटिंग बिग गन्स ऑन हिज डेब्यू. आता तुम्हाला मी बिग गन्स नावाची फ्रेज घेतली होती बघा. इडियम्स खूप लोकांना घेतली होती बिग गन. आता बिग गन्स म्हणजे भावांनो इथं AK-47 नाही तर बिग गन्सला अंडरलाईन करायचा अर्थ विचारतात. बिग गन्स म्हणजे काय? मोठे मोठे हस्ती एकदम त्या क्षेत्रातले धुवाधार व्यक्तिमत्व त्याला बिग गन्स म्हणतात. जसे राजकारणामधले मोदी आहेत प्राईम मिनिस्टर मोदी. बरोबर आहे. बिग गन्स आहेत म्हणजे काय? महत्वाचे व्यक्ती त्या फील्ड मधले. जसे क्रिकेट मधले रोहित शर्मा विराट कोहली आहेत हिटमॅन किंग कोहली. मग ते काय बिग गन्स आहेत? बिग गन्स म्हणजे आपली मोठी पिस्तोल नाही. बिग गन्स घेतली होती का मोठा माणूस? मग हे मोठे मोठे माणसाला येरीच हाणलं म्हणे याने कोण या पेसरने. आपण जसा शमी 5 विकेट घेऊ लागला दर मॅचला वर्ल्ड कप मध्ये तसे आपली गती तर करून टाकली. आणि मग इथं शॉकिंग शॉकिंग आहे आपल्यासाठी म्हणून इथं रॅटलिंग शब्द बरोबर आहे. यस 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 करेक्ट आहे करेक्ट आहे. लाहोल बिलाहोल बाहोल सुपर्ब आहे सुपर्ब माय डिअर फ्रेंड. यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट. यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट. ओके नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे माय डिअर फ्रेंड्स. माय फेवरेट क्वेश्चन धिस सांगो. चलो. द सॅड टेल नॅरेटेड बाय द डिस्ट्रेस्ड वुमन अफेक्टेड एव्हरी वन. टेल म्हणजे गोष्ट मित्रांनो. टेल म्हणजे शेपूट नाही बरं. मग नॅरेट आपण गोष्टीला करतो. मग एका महिलेने इतकी गोष्ट नरेट केली काय सांगू माझा वनवास बाई तुला. मग बाया सांगतात बघा गावाकडले कधी ऐका त्यांचं रडग्रान. द सॅड टेल नॅरेटेड बाय द डिस्ट्रेस्ड वुमन अफेक्टेड एव्हरी वन. यस केन विल्यमसन कॅप न्यूझीलंड बॅट्समन. यस कम ऑन. Very good, very nice. The sad tale narrated by the distressed woman affected. या ऐवजी कुठला शब्द येऊ शकतो? Everyone. तिची sad story ऐकल्यावर त्या distressed woman ची प्रत्येकाला काय होईल? Contact मध्ये येतील. Contacted होतील. त्या स्टोरीला contacted नाही
रिअलाइज्ड होईल, त्यांना रिअलायझेशन होईल म्हणे. स्वतःला काही रिअलायझेशन होते? अह नो. मग कॉशनड म्हणजे, कॉशन म्हणजे त्याला सावधान केलंय असं आहे. सरप्राईज झाले? नो, एकच आहे, टचड. आय एम टचड म्हणतो बघा आपण, म्हणजे तिच्या भावनांशी आपण टच झालो. वी आर टचड म्हणतो बघा. ओके, बी येत नाही, सी येते. रिअलाइज्ड एव्हरीवन कसं होईल? रिअलायझेशन होणे म्हणजे आत्मा स्वतःला होते रिअलायझेशन. मला माझी चूक रिअलाइज झालेली आहे, मला तुझी स्टोरी रिअलाइज झाली असं काही म्हणतो का आपण? तुझी स्टोरी ऐकून माझ्या मनाला फार बेकार वाटलं, टचिंग आहे स्टोरी तुझी, अशी म्हणतो आपण. मला रिअलायझेशन झालं तुझी स्टोरी वाचून, असं कुठे होते का? होत नाही. हार्ट टचिंग आहे म्हणतो का? नाही, युअर स्टोरी हार्ट टचिंग आहे. अरे असे नमुने तुम्हाला गल्लोगल्ली भेटतात, चहा प्याल नेतात आणि त्यांची स्टोरी सांगतात. तुला काय, तुला म्हणून सांगलो भाऊ, मी काहीच केलं नाही आणि इतका अभ्यास करायलो. मी म्हणलो फक्त वरीसभर थांब, मी अधिकारी होऊन येतो, पण भाऊ थांबली नाही आणि लग्न झालं. आणि तेव्हापासून मी अभ्यासाला लागलो, पाचवं वर्ष लागले, अजून प्रिलिम निघालं नाही, पण तरी अभ्यास सोडला नाही. मग मी बरोबर हो ना? मग आपल्याला त्याची स्टोरी ऐकावं लागते. काही लोक तर याच्या पुढचे असतात, चल बस गाडीवर म्हणतात. का चल बस गाडीवर? सांगत पण नाही, तसंच घेऊन जात आपल्याला शहराच्या बाहेर थंड हवेचे ठिकाण, देशी दारूचे दुकान. तिथं चार चार घंटे रडत सांगत बसतात. आपल्याला काहीच इंटरेस्ट नाही, त्याचं गावही माहित नाही, त्याची ते स्टोरी माहित नाही, तरी ऐकावं लागते. आणि मग आपण येता येता म्हणतो चकना खाल्ला लागते, नाही लावू लई टचिंग आहे स्टोरी तुझी, आज व्हायला नाही पाहिजे होती. आपल्याला आतून वाटते काय लावले नाटक हे, बरोबर आहे. मग ते काय असते, एखादी स्टोरी सांगायची पद्धत असते. ते काही लोक एवढे बोर करतात, त्यांनी दुसरं काही सांगाय नसते, त्यांना धोका कसा दिला कोण हेच सांगत बसतात. यानं वरीस भर म्हणून पाच वर्ष पंचवार्षिक लावला हे सांग ना, बरोबर आहे. व्हेरी गुड, चला मुद्द्यावर या. कळले, टचड आहे. त्यानंतर त्यानंतर भाऊ 96, राहुल प्लेड वेल टू थर्ड रँक इन द कॉम्पिटिशन. यस, किरण राऊत रडतय खरं नाही वर्षा मॅडम. हंगे अशोक, ए होईना बाद. यस, न्यूट्रल असतो आपण. चला कम ऑन कम ऑन, सगळं काय भेटेल पण सोबत सोबत इंग्लिशचा अभ्यास झाला पाहिजे. कम ऑन, दिसते ना तुम्हाला मी साईडला खपू. सर ऍड येत आहे मध्ये मध्ये, काय करावं मित्रांनो? आता ते कसं असते, ऍड वाले काय करतात, ज्याच्या लेक्चरला लई लाईव्ह पोरं आहेत त्यांना वाटते याचे पोरं ऍड दाखवावं आणि नेवा क्लासला. ते ऍड वाले पैसे देतात, देतात आपल्या ऍडला, काय करावं त्यांना? आता आपण काही करू शकत नाही, आपण गरीब माणूस. त्यांना म्हणते ऍड बघून पोरं येते, इथं लई पोरं येतं, 700-800 पोरं बघायला येतं, यातले आपलं 200 ते येते. पण पोरं लई शाने आहेत. आता जर ऍड बघून गेले असते तर आम्ही तर शिकून शिकून म्हातारे झालोच नसतो. राहुल प्लेड वेल टू थर्ड रँक इन द कॉम्पिटिशन. स्किप करायचं ऍडला, ठीक आहे. काय करावं, जे मार्केटमध्ये जास्त लाईव्ह ज्याला त्याला ऍड टाकतात ते सगळे, कारण ते हे करतात, काय म्हणतात त्याला, टार्गेट करतात. माझी ऍड दाखव, तू याची ऍड दाखव, त्याची ऍड दाखव. यस, चला. पैसा लय पण असे ऍड बिडसाठी नाही, तुमच्यासाठी आहे पोरांनो. आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं नाही, गोव्हाला जायचं की नाही, पण असे ऍडवर पैसे खर्चायचे का? बिलकुल नाही. क्वालिटी आहे, ऍड लागत नाही आपल्याला. राहुल प्लेड वेल टू थर्ड रँक इन द कॉम्पिटिशन. मग राहुल प्लेड वेल टू थर्ड रँक, रँक म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे, रँक म्हणजे नंबर असतो. फर्स्ट रँक, सेकंड रँक, थर्ड रँक, फिनिश नाही, फाईन नाही, गेट नाही, नंबर आहे. चला इकडे लक्ष द्या, महत्वाची गोष्ट इकडे. अरे आपण गरीब नाही आहोत खरंच सांगतोय, पण फालतू गोष्टीवर खर्च कशाला करायचा?
तुमच्यावर करू. हा म्हणून आपल्याला गोहटला जायचे, प्लॅन करा, भरून ठेवा बॅगा बिगा, कधी कॉल करू शकतो मी. चला नेक्स्ट क्वेश्चन, इकडे या क्वेश्चन कडे या. चला ही इडियम सांगा बरं, सौ बात की एक बात. ही इडियम जर तुम्ही सांगल्या तर तुम्ही लय हुशार करो. फ्लाईज ऑफ ऍट अ टँजेंट. टँजेंट तुम्हाला होता का रे कधी? टँजेंट ड्रॉ करा मॅथमॅटिक्स मध्ये, जिओमेट्री मध्ये. चला कम ऑन. सर मला एसटीआय व्हायचं आहे. एसटीआय कस काय? डीसी व्हा तुम्ही, आपण का गरीब आहोत का? डीसीचा अभ्यास करा, एसटीआय होता. राजाभाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका. कमॉन सर, मोठं वाला आन्सर. कसलं भारी उत्तर सांगायला कमेंट मध्ये सर, मोठं वाला आन्सर म्हणे म्हणजे स्टार्ट डिस्टरिंग समथिंग इरिलेव्हंट. ट्रायंगल मग तुम्ही ते टँजंट. आता मला एक्झॅक्ट मॅथ आठवत नाही, पण जेवढं आठवलं त्याच्यावरून खरं वाटते. हे एक सर्कल असते आणि त्याच्या असं लागून टँजंट असते. हे मी खरंच आहे असं सांगू शकत नाही बरं. असं टँजंट असतात बरोबर आहे, मधी हे मधून जाणारं त्रिज्या काही रेडियस काहीतरी असते असं भानगड, पण टँजंट म्हणजे त्या रेषेने जाते बरोबर आहे. यस, जी लाईन मोठी ती आन्सर असते. वारे वा काय लॉजिक आहे. ठीक आहे तर मग टँजंट, फ्लाईज ऑफ ऍट अ टँजंट म्हणजे टँजंटहून जाणे म्हणजे योग्य मार्गाने जाणे, बरोबर जाणे बाबा टँजंटला धरून बरोबर आहे. पण फ्लाईज ऑफ ऍट अ टँजंट, टँजंटला सोडून जाणे म्हणजे काय? म्हणजे स्टार्ट डिस्कसिंग समथिंग इरिलेव्हंट. रिलेव्हन्स, रिलेव्हन्स जाणं, रिलेव्हन्स आहे सोबत सोबत जाणं, रिलेव्हंट जाणं, पण त्याला सोडून वेगळं कडे जाणे ते काय? इरिलेव्हंट करणे. स्टार्ट डिस्कसिंग समथिंग इरिलेव्हंट, त्याला आपण म्हणतो फ्लाईज ऑफ ऍट अ टँजंट. ओके, येस येस येस, ऍब्सोल्युटली राईट, कळतंय. आणि स्टार्ट डिस्कसिंग समथिंग इरिलेव्हंट. व्हेरी गुड माय डिअर फ्रेंड, तुम सोना चांदी सब कुछ हो. उसके बाद का क्वेश्चन आहे, हा हा काय म्हणतोय? हा प्रश्नाची पद्धत बघा. आता मी लिहिलं नाही ते प्रश्न, डायरेक्शन खूप मोठा. मी सांगतो की हे चार शब्द आहेत, 1 2 3 4, हे एकमेकाचे सिनो तरी आहेत किंवा अँटो तरी आहेत. मग यापैकी दोन शब्द, हा किंवा हा, हा किंवा हा, हा एकतर सिनॉनिम्स असेल एकमेकांचा किंवा अँटोनिम्स असेल. मग अशी जोडी शोधून काढा असं याचा म्हणायचा अर्थ आहे, सांगा. येस, टीव्ही अँकर्स युजली फ्लाईज ऑफ ऍट अ टँजंट. व्हेरी गुड, कमेंडेबल. 700 पीपल वॉचिंग अँड तितकेच लाईक आहेत, धन्यवाद. चला 90 क्वेश्चन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. चला, डिसेप्शन म्हणजे काय? डिसेप्शन म्हणजे धोका देणे. किंवा त्याला आपण डिसीव करणे म्हणतो बघा, आपण फसवणूक करणे. कायचा अर्थ आहे बापू? येच आहे. बीचा अर्थ काय? डिल्युजन. डिल्युजन म्हणजे काय? फॉल्स इमोजेस तुमच्या स्वप्नात येणे. फॉल्स इमेज, डिल्युजन म्हणजे तुम्ही जर असं होते ना, पिक्चर मध्ये दाखवतात बघा, आपण गाडी चालवत असताना अनाहूतपणे एखाद्याला उडवतो आणि तो मरतो जागी, आणि मग आपण तिथं कोणी नाही बघत काय करतो, पळून येतो. पण ते सारखं आपल्या मागं लागल्यासारखं वाटते आपल्याला, कधी कळलं तर, सीसीटीव्ही मध्ये दिसलो तर,
आणि मग आपण वर्गात बसतो ना, आपल्याला स्वप्न पडतात, पोलीस मला धरून न्यालेले, तुम्हाला काय म्हणले, फॉल्स इमेजेस यायले, त्याला डिल्युजन म्हणतात. डिल्युजन म्हणजे फॉल्स इमेजेस डोक्यात येणे. बरोबर आहे. फॉल्स इमेजेस निगेटिव्ह पण असतात, पॉझिटिव्ह पण असतात. काही लोक वर्गात मास्टर कडे बघत बघत डोक्यात इमेज आणतात की आपण डोंगरावर राहू गाणं म्हणायलो, गोमू संगती न माझ्या तू येशील का, मग ते काय हॅल्युसिनेशन आहे, फॉल्स इमेज आहे. तुम्ही कुठं मास्टरच्या पुढं आणि तुम्ही गोम संगती न माझ्या तू येशील का, डिल्युजन आहे, हॅल्युसिनेशन आले, हॅल्युसिनेशन. बरोबर आहे. मग हे हॅल्युसिनेशन आणि डिल्युजन हे दोन्ही शब्द एकमेकाला काय आहेत, सिनोनिम्स आहेत. डिमॉलिश करणे म्हणजे काय, डिस्ट्रक्ट करणे. डिमॉलिश करणे म्हणजे डिस्ट्रक्ट करणे, मोडून तोडून टाकणे, डिमॉलिश करणे बिल्डिंगला. मग इथं दोन शब्द समान अर्थाचे कुठचे कुठचे आहेत, बी आणि सी आहे. मग खालील ऑप्शन पैकी कुठं आहे जोडी, डी मध्ये आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला IBPS विचारतया, कळून राहिलं का? येस ऑर नो, मला काय म्हणायचे, या सगळ्या शब्दाचे अर्थ बघायचे. डायरेक्शन मध्ये दिलेलं असते, एकतर सिनोनिम आहेत किंवा अँटोनिम्स आहेत. असं नाही की दरवेळेस सिनोनिमस असतात, कधी कधी दोन शब्द एकमेकाचे अपोजिट पण असतात, ते पण शोधून काढा. ओके, प्रश्न कळला का, प्रश्नाची पॅटर्न कळला का, असे प्रश्न तुम्हाला येते. आणि मी कधीच तुम्हाला सोपं सोपं पेपरला जे आहे तेच इथं घेत असतो. रात्रीचा टाइम आहे, मुलं बघतील का नाही, पळून जातील, लाईव्ह येतील का नाही, एवढं अवघड शिकलं काय होईल असा विचार आणत नाही. कारण जे करतील ते चॅम्पियन होतील, कारण असंच आहे, जे आहे ते सांगावं लागते आपल्याला. ओके, चला त्यानंतर येऊया आता कुठ आपल्या सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स कडे. अजून एकदा, पुन्हा एकदा, हा शब्द मला वाटते मी खूप वेळा घेतलेला आहे, कोण सांगते बघूया. चलो, थँक्यू. WRD ला होते सर असे क्वेश्चन? ओके मॅडम, तर आपण केलं होक्यावर असते, फक्त विचारण्याची पद्धत चेंज होते, बाकी काही नाही. मिसपेल्ड विचारतात, फ्रेझल व्हर्ब घेऊन त्याचे वेगवेगळे वापर बघतात. आता बघू फ्रेझल व्हर्ब, त्यानंतरचा प्रश्न आपण. रिबफ करणे म्हणजे काय, टेल मी, रिबफ म्हणजे काय, रिबफ म्हणजे काय, रिजेक्ट करणे, नकार देणे. रिबफ केलं रे मला, रिफ्यूज करणे. मग एवढंच लक्षात ठेवा, वन वर्ड सबस्टिट्यूशन एवढं पाठ करायची गरज नाही. अन ऍक्ट ऑफ अनकाइंडली रिफ्युजिंग अ फ्रेंडली ऑफर, रिक्वेस्ट ऑर सजेशन, म्हणजे उद्धटपणे नकार देणे, रिफ्यूज करणे. व्हेरी गुड स्नेहल देशपांडे, रिबफ म्हणजे रिजेक्ट करणे. सिनोनिम्स काय, रिप्युडिएशन किंवा स्नब करणे. स्नब करणे म्हणजे काय, नकार, रिफ्यूज करणे, आणि हे याचे सिनोनिम्स आहेत. ओके, मग अँटोनिम्स काय, तर ऍक्सेप्ट करणे, ऍक्सेप्टन्स किंवा एम्ब्रेस करणे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड, एम्ब्रेस किंवा ऍक्सेप्टन्स. कळते करे, येस ऑर नो? मग रिबफ हा शब्द विसरायचा नाही. रिबफ रिजेक्ट करणे, रिप्युडिएशन, स्नब करणे हा पण महत्वाचा आहे. रिजेक्ट करणे, रिफ्यूज करणे, रिफ्यूज करणे, रिबफ करणे, लक्षात राहील, रिवरून रिजेक्ट करणे. अपोजिट ऍक्सेप्टन्स किंवा एम्ब्रेस. यानंतर वेगळी टाईप दाखवतो तुम्हाला, ते काय म्हणते की एक फ्रेझल व्हर्ब तुम्हाला येते आणि त्या फ्रेझ होऊन तुम्हाला काय करायचं असते, आन्सर काढायचं असते माय डिअर फ्रेंड, की त्याच्यावर असे प्रश्न असतात बघा, कुठे गेला कुठे गेला इथं आहे. मग ही फ्रेज आहे, मला वाटतं हे प्रश्न मी परवाच्या लेक्चरला पण घेतले होते, त्या परवाच्या. आपले लाईव्ह मधले या 8 दिवसातले सगळे लेक्चर बघा, सगळे महत्वाचे आहेत. आता हे बंडल अप, बंडल अप ही फ्रेज आहे, आणि बंडल अप अशा फ्रेजचे तुम्हाला क्वेश्चन येतात ज्या फ्रेजचे एक अर्थ किंवा दोन अर्थ किंवा तीन अर्थ, अशा तीन तीन अर्थाचे एकच फ्रेज असते बघा. ओके, कळते?
तर हे तुम्हाला खालील वाक्यामध्ये वापरतात. मग इथं बंडल्ड अप ही तुमची फ्रेज वापरली, त्यानंतर बंडल्ड वापरली, त्यानंतर आफ्टर द कॉपी वी बंडल्ड अप वापरले, आय डिड नॉट वॉन्ट टू बी बंडल्ड अप इन अ कॉटन वूल. चारही सेंटेन्स मध्ये तुमची ही फ्रेज वापरलेली आहे. त्यांनी म्हणलेलं आहे या फ्रेजचा योग्य तो वापर प्रत्येक वाक्यात झालाय का? झाला असेल तर इट्स ओके, ज्याच्यामध्ये झालाय ते आन्सर काढा, नाही झालं तर सांगा, किंवा सगळ्यात झालं असेल तर ऑल आर करेक्ट सांगा. होकॅपची आठवण कशी होते, तर त्या वाक्यात उपयोग करायचा, लिहित राहायचं, रिव्हिजन करत राहायचं दर 8 दिवसाला. 70-30 फॉर्म्युला वापरायचा, 70-30, 30% जर होकॅप करायला तर 70% रिव्हिजन करा. चला कम ऑन. She bundled the kittens up in blankets before taking them to the vet. Kittens म्हणजे काय असतात? ते मांजरींचे लहान लहान पिले. ओके, तर बंडल अपचा अर्थ एक होतो की बाबा वॉर्म कपड्याने गुंडाळणे, रॅप करणे वॉर्म कपड्याने, हे एक बंडल अपचा अर्थ होतो. आणि इथं करेक्ट आहे की ते मांजरीच्या लहान लहान पिल्लांना शी बंडल्ड द किटन्स अप इन ब्लँकेट्स बिफोर टेकिंग देम टू द वेट, करेक्ट वापर केला फ्रेजचा. दुसरा बघा, हर मदर हॅड बंडल्ड ऑल हर 40 क्लॉथेस अप, बंडल अप अँड बर्न देम. तिच्या आईनं काय केलंय की बाबा तिचे जे 1940 मधले कपडे होते किंवा तिच्या 40 मधले कपडे, ते सगळे कपडे आता येत नाहीत म्हणून तिनं काय केले, बंडल्ड केले. बंडल्ड केले म्हणजे गुंडाळणे एका जागी. ओके, आणि नंतर त्याला काय केले, बर्न केले, जाळून टाकले. मग इथं बंडल्ड अप ही फ्रेज बरोबर वापरली का? तर यस, बरोबर वापरलेली आहे. बंडल्ड अप दुसरा अर्थ काय होतो, गुंडाळणे, गुंडाळणे. आणि मग तिच्या मम्मीने कपड्याचे काय केले, 40 मधले गुंडाळले आणि बर्न केले. ओके, म्हणून हे दोन आहे. चला दुसरं आहे, आफ्टर द कॉफी वी बंडल अप अँड वॉक डाऊन टू द रिव्हर, करेक्ट आहे का सांगा? ओके, तर तिसरा अर्थ आहे या फ्रेजचा टू गॅदर. टू गॅदर म्हणजे का, एकत्र येणे, गॅदर होणे. आफ्टर द कॉफी, कॉफी घेतल्यानंतर वी बंडल अप, आम्ही एकत्र आलो, गॅदर झालो. अँड वॉक डाऊन टू द रिव्हर, आणि नदीकडे चालत गेलो. ओके, देअर फॉर थर्ड पण तुमचा बंडल ऑफ फ्रेज करेक्ट आहे, तिन्ही मध्ये सेंटेन्स मध्ये बरोबर वापर केला. आता चौथा बघू, आय डीड नॉट वॉन्ट टू बी बंडल्ड अप इन कॉटन वूल, हे तर पहिल्या वाक्यातच केलं होतं ना, मला गुंडाळ, आय डीड नॉट वॉन्ट, मला काही गरज नाही आहे बंडल्ड अप इन कॉटन वूल, हे पण करेक्ट आहे. म्हणजे तुमची फ्रेज येते आणि त्या फ्रेजचे जे काही 2-3 मिनिंग असतात त्याच्यावरचे सेंटेन्सेस तुम्हाला येतात, तर तुम्हाला त्या फ्रेजचे मीनिंग माहित पाहिजे करेक्ट. फ्रेजल व्हर्ब, प्रिपोजिशनल फ्रेजेस, या तुम्हाला व्यवस्थित करून जाणं आहे, कारण IBPS त्याच्यावर खूप प्रश्न विचारत. हा एक पॅटर्न आहे, हा एक पॅटर्न आहे, इंटरेस्टिंग पॅटर्न आहे. ओके, आणि म्हणून इथं बंडल ऑफ या फ्रेजेसचा वापर सगळ्या सेंटेन्समध्ये करेक्ट केल्या असल्या कारणाने इथं उत्तर येते ऑल आर करेक्ट ई. कळते का? फ्रेज किती करावे लागतील, मिनिमम 100 ते 150 करा, 200 ते 300 करायला पाहिजे, पण आता वेळ नाही, 100-150 तरी करून जा. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन.
चला प्लेग. आता खूप लोकांना वाटते प्लेग म्हणजे हे रोगाचं नाव आहे. यस चलो सी हियर प्लेग. आता प्लेग म्हणजे आपलं वाटतं एक रोगाचं नाव आहे, पण ते तसं नाही. तर प्लेग म्हणजे काय? टू कॉज कंटिन्युअल ट्रबल ऑर डिस्ट्रेस. म्हणजे काय? एखाद्याला कंटिन्युअसली परेशानीमध्ये टाकणे. आपण म्हणतो की नाही काय मुळावर यायची मजा, नेहमी मला परेशानीमध्ये टाकतो. चला आपण प्लेग म्हण. प्लेग टू कॉज कंटिन्युअल ट्रबल ऑर डिस्ट्रेस, एखाद्याला लय पाटला करून परेशान करणे, त्याला प्लेग करणे म्हणजे. प्लेग लागलाय माझ्या मागे प्लेग म्हणतो बघा, म्हणजे परेशानी लागली आहे, नेहमी परेशानीमध्ये टाकतोय. ओके ओके मग त्याच्या सिनोनिम्स काय? टॉर्मंट आणि अफ्लिक्ट. अपोजिट काय आहे? तर सुदनिंग आहे. सुद सुद म्हणजे आल्हाददायक, मस्त. एलिव्हिएट म्हणजे कमी करणे. हे काय आहे? परेशानी वाढवणे, परेशानीच्या मागे जाणे, हे अपोजिट आहेत, हे सिनोनिम्स आहेत. कळते का बघा? व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग आहे. प्लेग ट्रबल डिस्ट्रेस अवघड जागेत झुकणं, हा राईट, म्हणजे पाठलाग करून त्याला परेशानामध्ये टाकणे प्लेग. मग आपल्याला असं वाटतं की हे डिसीजचं नाव आहे, पण याचा असा पण वापर आहे आणि हे प्रश्न आलेला आहे. द हिंदू न्यूजपेपर मध्ये खूप येतो आणि तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर डेट्रीमेंटल, आपण वर्ड अतिशय महत्वाचा आहे डेट्रीमेंटल. चलो डेट्रीमेंटल कोण सांगते मला हे? डेट्रीमेंटल सलार आहे. कॉजिंग हार्म ऑर डॅमेज, एखाद्याला हानी पोहोचणे. डेट्रीमेंटल म्हणजे हानिकारक, हानी पोहोचवणे. हानिकारक बाबू, सेहत के लिए तू तो हानिकारक है. बरोबर आहे, त्याला डेट्रीमेंटल आहे, हानिकारक आहे. कॉजिंग हार्म ऑर डॅमेज करतो, तो हानिकारक आहे माझ्यासाठी, डेट्रीमेंटल आहे. एनिमिकल, एनॅमिकल किंवा पर्निशियस, हे दोन्ही शब्द महत्वाचे आहेत. अपोजिट आहेत सॅल्युब्रियस आणि प्रोपेशियस. हे शब्द आपण पहिल्यांदा वाचतोय असं तुम्हाला वाटेल, पण हे शब्द खूप वेळा एक्झामला येऊन गेलेत ऑलरेडी. सॅल्युब्रियस म्हणजे पण अपोजिट आहे कशाच्या? हानिकारकच्या. सॅल्युब्रियस म्हणजे फलदायक, प्रोपेशियस म्हणजे पण फलदायक. एनेमिसाइट, इनॅमिकल आणि परपिशियस, पर्निशियस सॉरी, हे दोन काय सिनोनिम्स आहेत, ते हानिकारकचे. पर्निशियस आहे म्हणजे हानिकारक आहे. व्हेरी गुड इलियास. सॅलिब्रियस म्हणजे हेल्दी. यस प्रोपिशियस आहे, फ्रुटफुल आहे. व्हेरी गुड कैलास, कळते हानिकारक असणे. व्हेरी गुड, व्हेरी नाइस. उसके बाद का क्वेश्चन वा है अंडरमाइनिंग. अंडरमाइनिंग म्हणजे काय? हु विल टेल मी? अंडरमाइनिंग मेकिंग समवन लेस कॉन्फिडंट, लेस पॉवरफुल और लेस लाइकली टू सक्सीड और मेकिंग समथिंग वीकर ऑफन ग्रेजुअली. एखाद्याला दुर्बल करून टाकणे, एखाद्याला दुर्बल करून टाकणे, दुर्बल करत जाणे किंवा दुर्बल करून टाकणे एखाद्याला, एखाद्याची पॉवर संपून टाकणे, त्याला आपण काय म्हणतो? अंडरमाइनिंग करणे. अंडरमाइनिंग करणे, मेकिंग समवन लेस कॉन्फिडंट, लेस पॉवरफुल और लेस लाइकली टू सक्सीड
or making something weaker often gradually. मग त्याचे सिनोनिम्स काय आहेत? इम्पेअरिंग किंवा इरोडिंग हे याचे सिनोनिम्स आहेत, आणि अँटोनिम्स आहेत स्ट्रेंथनिंग किंवा एनहॅन्सिंग. कळते? स्ट्रेंथनिंग किंवा एनहॅन्सिंग. दुर्बल करत जाणे, अंडर माइनिंग, पॉवर कमी करणे, व्हेरी गुड. इम्पेअरिंग आणि इरोडिंग हे शब्द तुम्हाला न्यूज पेपर मधले आहेत, आणि हे IBPS ला असे शब्द येतात, बिलीव मी. स्ट्रेंथनिंग करणे किंवा एनहॅन्सिंग करणे याचे अपोजिट आहेत. एखाद्याला स्ट्रेंथन करणे, एखाद्याचं अपोजिट काय? अंडरमाइनिंग करणे. एखाद्याला एनहॅन्स करणे, पॉवर वाढवणे, एखाद्याची पॉवर अंडरमाइन करणे. कळतंय? व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग शब्द आहेत. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. त्यानंतर आता काही लोकांना याचा उच्चारच अबाबा, एफिशिओ नाडो. काय होय सर हे एफिशिओ नाडो? सांगा काय होय. चला फास्ट. चलो एफिशिओ नॉड, एफिशिओ नॉड असं वाचायला, एफिशिओ नॉडल्स असं वापरू नका. एखाद्या गोष्टीची सवय आणि नॉलेज असणे समवॉट बरोबर आहे. पर्सन हू लाईक अ पर्टिक्युलर स्पोर्ट किंवा ऍक्टिव्हिटी ऑर सब्जेक्ट व्हेरी मच अँड नो अ लॉट अबाउट इट. मग एखाद्या गोष्टीबद्दल त्याला जाणकार आहे किंवा तो त्या गोष्टीला फार फॉलो करतो, त्याचं अनुकरण करतो. अनुकरण करता एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या गोष्टीची जाण असलेला जाणकार असा याचा अर्थ होतो. त्याचे सिनोनिम्स काय आहेत मग? एन्थुझियास्ट किंवा फॅन. मैं तो जबरा तेरा फॅन हो गया किंवा एन्थुझियास्ट म्हणजे अनुकरण करता. साधे सरळ वर्ड आहे फॅन. आपण म्हणतो मी याचा फॅन आहे, मी त्याचा फॅन आहे, मी शाहरुख खानचा फॅन आहे, मी आलियाचा फॅन आहे, मी रणबीरचा फॅन आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. मग हे फॅनलाच आपण हा वर्ड आहे, हा वर्ड IBPS ने विचारला होता वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये. खूप लोकांनी म्हणजे याची स्पेलिंग एरर झालेली आहे, आता शब्दच नाहीये, पण असे शब्द आहेत आणि याच्यानंच मार्क पडतात. जे सगळे करतात ते जर तुम्ही केला तर सगळे इतकेच मार्क पडतात. काहीतरी वेगळं करून जा, 100% वेगळा रिझल्ट येईल. ओके, यस. एन्थुझियास्ट फॅन. अपोजिट काय? फॅनच्या अपोजिट क्रिटिक आहे. मी त्याचा टीकाकार आहे, डिट्रॅक्टर आहे. क्रिटिक किंवा डिट्रॅक्टर, टीकाकार किंवा डिट्रॅक्टर. मग क्रिटिकच्या अपोजिट वर्ड येऊ शकतो. ओके, कळतंय? व्हेरी गुड, व्हेरी नाईस, सुपर, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. कळतंय तुम्हाला? म्हणजे ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे, ते म्हणजे 90. चल सर तुम्ही डेली लेक्चर का घेत नाही? मॅडम आठवड्यातून 4-5 लेक्चर असतात आपले. आता परवाच मेगा लेक्चर घेतलं, आज अजून मेगा लेक्चर आहे. थोडं काही कंटेंट बनवायला वेळ लागतो ना मॅडम.
आपण असं तर करत नाही, डायरेक्ट उभं राहा, आम्हाला पण कंटेंट करावा लागतो, पीपीटी बनवावं लागते, 100 सव्वाशे प्रश्न काढावा लागतो शोधून. येस येस, हा शब्द काय आता, सेम तुम्हाला विचारलं होतं बघा की बाबा सिनॉनिम्स किंवा अँटॉनिम शोधून काढा याचा, सेम शब्दाचा. फ्युटाईल म्हणजे काय, आता वन बाय वन अर्थ सांगतो मी. फ्युटाईल म्हणजे युजलेस सर्च. युजलेस सर्च, बिनकामाचा सर्च, मग ते वेस्टफुल आहे असं म्हणतो आपण. एखादं काम वेस्ट आहे, रे करू नको म्हणतो बघा, वेस्ट ऑफ टाइम आहे, युजफुल सर्च आहे, युजलेस, युजलेस सर्च आहे. मग प्राईड म्हणजे काय, प्राईड म्हणजे गर्व, स्वतःला बोस्ट करणे, बरोबर आहे, बोस्ट ऑफ करणे स्वतःला, मीच कसा भारी आहे सांगणे. वॅकंट करणे म्हणजे काय, एम्प्टी करणे, खाली करणे, वॅकंट करा. आणि अनप्रॉफिटेबल काय, प्रॉफिटच्या अपोजिट अनप्रॉफिट म्हणजे वेस्ट आहे. मग काय ते उत्तर, फ्युटाईल आणि अनप्रॉफिटेबल. एडी कुठे आहे, एडी, एडी सी मध्ये. खूप लोकांचे स्वप्न चुटले असतील तरीही सॉरी, काही लोकांनी, हा खूप लोकांनी सी दिले का, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. अरे सॉर नो, कळते का नाही, ए डी. मग तुम्हाला अशा टाईपचे प्रश्न 100% असणार म्हणजे असणार. आणि हे आयबीपीएस पीओ मधला प्रश्न आहे, आता अवघड आहे, एवढा अवघड आहे, मग आपल्या डोक्यात असते, अवघड सोपं असं काही नसते. तयारी व्यवस्थित करून जा, पेपर व्यवस्थित येतो. ओके, एखादा अवघड असतो पूर्ण महाराष्ट्रात अवघड जात होतो, त्याच्यावर टेन्शन घ्यायचं नाही. त्यानंतर हॅबिट, रुटीन, युजेस आणि फॅशन, काय ते सांगा. चलो बताओ व्हॉट विल बी द आन्सर. पाणी घेतो तोपर्यंत. चलो कम ऑन, ओनली पाणी बापा. हॅबिट म्हणजे काय, आपली जी रेग्युलर सवय आहे त्याला हॅबिट म्हणतो आपण, रेग्युलर सवय वगैरे काही पण. रुटीन म्हणजे रोजच आहे आपल्या, आणि ते सवयच आहे, रुटीन मधलं आहे, रेग्युलर आहे. आर येरी सापडलं ना, युजेस वेगळं आणि फॅशन वेगळं. तर हॅबिट आणि रुटीन, ए बी कुठे आहे, ए बी ए मध्ये आहे आणि उत्तर सापडलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. एस एस सी सीजीएल बद्दल माहित आहे का सर, सगळं आहे, त्याची बॅच पण आहे आपल्याकडे. ओके, त्यानंतर चला, निलिमाज हजबंड कंपेल्ड हर टू गिव्ह अप हर जॉब. आता इथं गिव्ह अप आलंय बघा, गिव्ह अपचा अर्थ काय आहे, फ्रेझल वर्ब, गिव्ह अप म्हणजे सोडून देणे, गिव्ह अप करणे, सोडून टाक म्हणतोय. डोंट गिव्ह अप म्हणतात बघा. ओके, मग नलिमाजा. ओके ओके, हॅलो सर, वॉन्टेड टू बिकम सिंगर बट एंडेड अप ॲज अ टीचर. इट्स ओके, गाणे म्हणत म्हणत शिकवा, आता काही टेन्शन नाही. चल कंपेर्ड
कंपेल्ड व्हेरी गुड इलियास व्हेरी गुड कंपेल्ड करणे म्हणजे मजबूर करणे मग निलिमाचा हसबंड काय करतोय मजबूर करतोय निलिमाज हसबंड कंपेल्ड हर टू गिव्ह अप हर जॉब मग मजबूर करायला शब्द काय आहे कॉशन कॉशन म्हणजे तो सचेत करणे कॉशन म्हणजे सचेत करणे सजग करणे सावध करणे सचेत किंवा सावध करणे सावध करायला का तिचा नवरा नाही तिला फोर्स करायलाय मग फोर्स्ड लगेच सापडलं प्रोटेक्टेड करायला का बिलकुल नाही कंटिन्यूड करा म्हणलाय का नाही रिस्ट्रक्चर रिस्ट्रक्टेड म्हणजे पुन्हा रिस्ट्रक्चर पुन्हा नो फोर्स्ड आहे आणि हा प्रश्न आयबीपीएसच्या एक्झाम मधला आहे पीओच्या बँकिंगच्या लय अवघड आहे फालतोय का नाही म्हणून पेपरला जाताना मनामध्ये असं बिलकुल विचारू नका लय अवघड पेपर येईल कसं होईल काय होईल पेपर सोपा झाला अभ्यास सगळा झालाय म्हणायचं बाला भैया की जय होऊन पेपरला जा चांगलाच जाईल पेपर हसत हसत जायच लोक मरताना रडणार झाले तुम्ही पेपरला जाऊन रडायले मूर्ख नालायक ओके चला नेक्स्ट क्वेश्चन किधर गया कंटेनिंग आता हा शब्द बघल्या वाटतं यार कंटेनिंग शब्द कसं काय कंटेनिंग हा शब्द तर फार इझी आहे वाटतंय पण कंटेनिंगचा वेगळा अर्थ माहित असायला पाहिजे आपल्याला कंटेन करणे 16 चलो चला कंटेनिंग करणे म्हणजे एखादी गोष्ट नियंत्रित करणे नियंत्रणात ठेवणे किंवा नियंत्रित करणे याचा अर्थ आहे पण आपण कंटेन एकच लक्षात येते ओके वॉटर कंटेन्स हायड्रोजन अँड ऑक्सिजन विच इज करेक्ट बट कंटेनचा अर्थ आहे नियंत्रित नियंत्रणात ठेवणे कीपिंग समथिंग हार्मफुल within limits and not allowed it to spread okay ekadya goshtila spread ho dyaycha nahi limit madhe thevaycha natka karu dyaycha nahi tyala manaycha containing mang tyacha artha kay restrain ha kiti tari vela paper la prashna ala restrain alay ka nahi restrain mhanje kay control madhe thevne niyantranat thevne curb karne okay curb tyacha mun shabd alay curbing verb mang curbing ani तुमचा रिस्ट्रेनिंग हे दोन्ही सिनॉनिम्स आहेत कशाचे कंटेनिंगचे कॉन्ट्रॅक्ट करणे नाही अंडर कंट्रोल ओके नियंत्रणात ठेवणे सिच्युएशन कंटेनिंग मध्ये ठेवणे रिस्ट्रेनिंग करणे कर्बिंग करणे अपोजिट काय अनलिशिंग करणे अनलिश किंवा सोडून देणे लिबरेटिंग अपोजिट वर्ड आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे ओके व्हेरी गुड व्हेरी नाईस सुपर अनलिशिंग लिबरेटिंग खूप मोठ्या मोठ्याने उच्चार करायचा जिथं आपल्याला कोणी ऐकू जात नाही कोणाला कोणी आपल्याकडे बघत नाही म्हणजे वर गच्चीवर जायचं तिसऱ्या चौथ्या मजल्यावर उडी मारायची नाही तर वरी आकाशाकडे बघू जोरजोरात म्हणायचं आणि जे लोक गावाकडे राहतात आता हिवाळा वगैरे लागणार आहे मस्त उन्हाळा लागणार आहे झाडाखाली जायचं किंवा झाडावर जायचं आणि मोठ्या मोठ्याने म्हणायचं रिस्ट्रेनिंग कर्बिंग कंटेनिंग लिबरेटिंग अनलिशिंग ओके असं गावाकडं दम लावून म्हणायचं आणि ज्या वेळेला तुमचं सबकॉन्शियस माइंडमध्ये वर्ड फिट होतील तेव्हा तुम्ही युज टू होसाल प्रोनाऊन्सिएशन नुसार ऐकल्याशिवाय एखादी गोष्ट
आपण कधी कधी शिकतो, ज्या वेळेला आपल्या बॉडीचे पाचही इंद्रिय कामाला येतात. पाचही म्हणजे काय? डोळे आले पाहिजे ज्याच्याने तुम्ही बघता, बोललं पाहिजे टंगणं, उच्चार केला पाहिजे, लिहिलं पाहिजे हातानं आणि कानानं ऐकलं पाहिजे, आणि तुमच्या टच झालं पाहिजे इमोशनला. हे पाच प्रकारे तुम्ही व्होकॅब शिकू शकता. टच झालं पाहिजे इमोशनली, म्हणजे तुम्हाला त्या शब्दाची विचार चिंतन केला पाहिजे, कॉन्टेम्पलेट केलं पाहिजे. दुसरा महत्वाची गोष्ट, लाऊडली बोलला पाहिजे म्हणजे जिभीला कळते. टच झाला पाहिजे, लिहिला पाहिजे हाताखालून गेला पाहिजे, बरोबर आहे. आणि ऐकू आला पाहिजे, सगळं करायला आणि बोलणार झाल्या कानाला कळणार नाही. एकाला जरी तुम्ही दगा दिला तर तो पेपरात तुम्हाला दगा देतो, तो म्हणतो तू कधी मला ऐकूच घातलं नाही, आता खप ऐकू देत नाही. म्हणून कानाला ऐकू घाला, डोळ्याला बघू द्या, जिभीला बोलू द्या आणि हाताला लिहू द्या. एवढ्या गोष्टी करा, व्होकॅब काय कुठलाही कन्सेप्ट तुमच्या डोक्यात कधीचा फिट होऊन जाईल. चार पाच वेळा असं करा, 100% तुमचा फिट होतो. आणि खरंय, गावकरी काही म्हणू, येडे म्हणू, काही म्हणू, त्यांना सांगायचं येडे माणसं इतिहास घडवतात. चला प्रेसिंग, चलो चिंचीच्या झाडावर जा, आंब्याच्या जा, लिंबाचा जा कि बाबळीच्या जा कि हिवराच्या जा. वडाच्या झाडावर जा. चला चला चला, डोंट वेस्ट आवर व्हॅल्युएबल टाइम. प्रेसिंग म्हणजे काय? प्रेस करणे, प्रेसिंग करणे. प्रेसिंग म्हणजे काय? एकदम महत्वाचं, विटाल. अरे यार पेन, व्हायटल, एकदम महत्वाचं. प्रेसिंग इश्यू आहे म्हणतात बघा, अत्यावश्यक सेवा. सुरू होत्या कोरोनाच्या काळामध्ये अत्यावश्यक सेवा, व्हायटल. पण त्याला काय म्हणतो आपण? एकदम क्रुशियल, निर्णायक. सिनॉनिम्स, निर्णायक किंवा क्रिटिकल, निर्णायक, त्याला प्रेसिंग म्हणतात. अर्जंट ऑर नीडिंग टू बी डील विथ इमिडिएटली, त्याला प्रेसिंग म्हणतो. हा प्रेसिंग इश्यू आहे, प्रेसिंग इश्यू एन्व्हायरमेंटचा. ओके, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. अपोजिट काय? ऑप्शनल आहे, असं काही गरजेचं नाही. ऑप्शनल आहे किंवा ट्रिव्हियल आहे, विच इज लेस इम्पॉर्टंट. ट्रॅव्हलचा अर्थ लिहून घ्या, टी आर आय व्ही आय ए एल, विच इज लेस इम्पॉर्टंट. लेस इम्पॉर्टंट, ऑप्शनल आहे, अपोजिट क्रिटिकल, क्रुशियल, प्रेसिंग. अर्जंट ऑर नीडिंग टू बी डील्ड विथ इमिडिएटली, व्हायटल आहे, अत्यावश्यक आहे. ओके, व्हेरी गुड, व्हेरी नाईस, सुपर्ब, 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 सुपर्ब. कळतंय? व्हेरी गुड, व्हेरी नाईस. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर घेऊन येताना अतिशय आनंद होतोय. चला ऍट्रिब्यूट करणे, ऍट्रिब्युटेड. कोण सांगते? ऍट्रिब्यूट करणे म्हणजे काय? येस येस, लेस इम्पॉर्टंट. ऍट्रिब्यूट करणे म्हणजे श्रेय देणे. ऍट्रिब्युटेड, सेड ऑर थॉट दॅट समथिंग वॉज द रिझल्ट ऑफ अ पर्टिक्युलर थिंग. श्रेय देणे, क्रेडिट देणे आहे बघा इथं सिनॉनिम, क्रेडिटेड.
अस्क्राइब्ड हे शब्द महत्व आहे. अस्क्राइब करणे, क्रेडिट देणे, ऍट्रिब्यूट करणे, ऍट्रिब्युटेड. ओके, प्राइम मिनिस्टर मोदी ऍट्रिब्युटेड द नीरज चोप्रा. ओके, यस यस. लाहोल बिलाहोल श्रेय देणे, व्हेरी गुड. मोठेपणा दाखवणे, व्हेरी गुड. साहिशा शेख प्राधान्य. ओके, मग अपोजिट काय? डिस असोसिएटेड आणि सेपरेटेड, दीज आर द अपोजिट वर्ड. ओके, डिस असोसिएटेड आणि सेपरेटेड, अस्क्राइब आणि क्रेडिटेड. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. मजा येते. खूप सारे व्होकॅब आपण बघून जरी गेलं तरी तुमचं 100% क्लिअर होते. आता हा वर्ड कितीतरी वेळा घेतलाय बघा मी, अकेरबिक. ओके, तर मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय एसी किंवा एसीआर हे एक रूट वर्ड आहे. याचा अर्थ काय होतो? बिटर म्हणजे कटू किंवा सोर. ओके, मग इथं अकेरबिक आहे तर क्रिटिकल इन अ डायरेक्ट अँड रॅदर क्रुएल वे. मग काय तर निगेटिव्ह मिनिंग असेल ना अकेरबिक. ओके, चला सांगा मग. कम ऑन, व्हेरी गुड. बीटर आहे, बटर नाही. मग काय? स्कॅथिंग आणि कॉस्टिक, कटू आहे, बीटर आहे, निगेटिव्ह वर्ड आहे. मग अपोजिट काय? लवेबल आहे, अफेक्शनेट आहे किंवा कोट कर्टेसियस आहे, कर्टियस आहे. क्रिटिकल इन अ डायरेक्ट अँड रॅदर क्रुएल वे म्हणजे निगेटिव्ह वे ने, अकेरबिक वे ने, क्रुएल वे ने. ओके, आपण एखाद्याला सांगतो बघा, क्रुएल म्हणजे समजून सांगायची पद्धत प्रेमानं नाही तर रागानं, कडू शब्दात सांगणे एखाद्याला. एखाद्याला आपण टॉन्ट मारतो बघा कटू शब्दात, त्याला म्हणतात अकेरबिक. सॅडोनिक, व्हेरी गुड. अक्रिमोनियस, अफेक्शनेट. फर्स्ट टाइम पाहिला शब्द बापू, लवंग खालो रे. काय खालं सर? या लवंगचा डबा संपलाय, घसा कोरडा पडते रे बापू. तुला काय सांगू म्हतारे माणसाचे दुखणे. चला, तू एवढं होतो तेव्हा वाघा संघ कुस्ती खेळायच, गेले जवानी आपली. आता लवंगा काजू बदाम खाऊन जगावं लागले. आता सर शेजारच्या गावातून पोरं यायले. कुठून? चला, 93. मेंटॉर, प्रीचर, अकम्प्लिश किंवा ऍसेसरी. ला ला ला, लग्न झालंय का तुमच? 20 इयर वर्ड वाटतो इश्य लागलो ना मी. तुझी फीस माफ बेटा, कोण आहे ते 20 वर्षाचं वाटलंय म्हणतोय. मेसेज कर मला तुझी वर्षभराची फी माफ. चला सिनोनिम सांगा, चला इकडे या कामाचं बोला.
प्रीच म्हणजे काय? उपदेश, उपदेश करणारा. प्रीचर म्हणजे काय? उपदेश करणारा. मग तुमचे साधू प्रीच करतात, उपदेश देतात, आणि टीचर टीच करतात. टीचर शिकवणारा, गाईड करणारा. टीचर मेंटॉर काय होतो? मेंटॉर गाईड करतो. आपण म्हणतो बघा माझा मेंटॉर आहे गाईड. मग काही लोक या मेंटॉरचं आणि प्रीचरचं झांगडगुता लावतात आणि बरोबर आहे म्हणतात मेंटॉर आणि प्रीचर. मेंटॉर बापू गाईड करते, प्रीचर उपदेश देऊन मोकळा. ओके, हात बघू आणि सांगून जातो. मेंटॉर प्रीचर नाही. अक्षय खोपे, मला वाटलं असं करता. तसं नाही. अकम्प्लिश आणि ऍसेसरी. ऍसेसरी म्हणजे पण तुमच्या वस्तू आहेत बघा, तुमच्या अंगावर ऍसेसरी आहेत. ऍपलचा फोन, ओके, गुच्चीची बॅग, पेंटॉन्सची पेन, ओके, रिसॉर्टची वॉच, हे ऍसेसरी आहे तुमच्याकडे सध्या आता अवेलेबल. रिसॉर्टची वॅच बरोबर आहे, रोलेक्सची, रिसॉर्टची, रेबॅनचा चष्मा बरोबर आहे, आर्मानीचा सूट, तुमचे ऍसेसरीज आहेत. अकम्प्लीश करणे म्हणजे पण काय? अकम्प्लीश म्हणजे वस्तू किंवा थिंग्स. हे दोन्ही बरोबर आहेत, सिनॉनिम्स आहेत. सी आणि डी सिनॉनिम्स आहेत. डी उत्तर आहे. पण खूप लोक त्यांच्या पोटात आनंदच मावना, मेंटर आणि प्रीचर एकच आहे म्हणतात. कळले? व्हेरी गुड, व्हेरी नाईस. होंडा सिटीची ऍक्सेसरी, राईट. त्यानंतर चला, क्वेश्चन महत्वाचे आहेत. It was evident that the gold ring was stolen by the domestic servant. To be plus with it was evident. Chala sanga. Evident cha shabd cha arth kay? Paanch option paiki ek sanga. चलो, कम ऑन, आन्सर सांगा. इट वॉज एव्हिडंट दॅट द गोल्ड रिंग वॉज स्टोलन बाय द डोमेस्टिक सर्वंट. रिव्हील करणे म्हणजे काय? उघड करणे. जे एखादी गोष्ट हिडन होती त्याला ओपन करणे, हिडन गोष्टीला उलगडणे, त्याला रिव्हील करणे म्हणतात. मग इट वॉज एव्हिडंट, ऍग्री होणे. नो नो, अननोन, अनोळखी. क्लिअर क्लिअर आहे. प्रूफ आहे, प्रूफ. इट वॉज प्रूफ दॅट द गोल्ड रिंग वॉज स्टोलन बाय द डोमेस्टिक सर्वंट. प्रूफ आहे, प्रूफ. हा, मला वाटलं सगळे आन्सर चेंज करतात. तर उत्तर क्लिअर आहे, क्लिअर. मला बघायचं होतं, काही लोकांनी क्लिअर केलं तर हा हा प्रूफ आहे म्हणे. एव्हिडंट म्हणजे प्रत्यक्ष, प्रत्यक्ष आहे हे. क्लिअर आहे. चलो चला, 99 करा आता. टॉर्मेंटेड, अगोनिस्ड, अरोज्ड आणि रिमूव्हल हे सांगा. चला, कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन. मी आधीपासून डी म्हणतोय म्हणे. वारे वा, बारीक पंक्चर. चला, दया रे दया. चलो बताओ, टॉर्मेंटेड म्हणजे काय? महत्वाचा शब्द आहे.
थँक यू प्रसाद म्हणाले. हे पण गेला. तुमचं गाव कोणतं आहे? महाराष्ट्र. पूर्ण महाराष्ट्र माझा, मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. टॉर्मेंटेड म्हणजे काय? तुम्ही दुःखात असणं, परेशानीमध्ये असणे. परेशानीमध्ये, दुःखात, मायझरी, मिझरी सिच्युएशन मध्ये असणे, त्याला टॉर्मेंटेड म्हणतात. अराउज होणे म्हणजे काय? अराउज म्हणजे तुमच्या दुःख किंवा वेदना अराउज होणे, वाढणे, अराउज करणे, सांगणे. अॅगोनॉइज्ड म्हणजे काय? अॅगोनॉइज्ड म्हणजे तुमचं दुःख, पेन, पीडा, यातना, दर्द, अॅगोनॉइज्ड. रिमूव्ड हे तर विषयच नाही, रिमूव्ड येत नाही. मग आता सिनॉनिम्स कोण कोण आहे रे? अराउज, अॅगोनाइज, टॉर्मेंटेड पैकी ए आणि बी आहे. व्हेरी गुड, व्हेरी नाइस. काय आहे? ए आणि बी आहे. आन्सर नंबर बी. व्हेरी गुड, व्हेरी नाइस. खतरनाक. त्यानंतर कन्सेंट, नॅसेंट, एमर्जिंग आणि इनसेक्युअर. चलो टेल मी व्हॉट विल बी द आन्सर. चलो कम ऑन. चला 30 सेकंड वेळ तुमच्याकडे. जेव्हा हिंदी युट्यूब चॅनल सुरू करेल तेव्हा भारत एकतर बरोबर येते की राणी मॅडम सांगा. चला कन्सेंट म्हणजे काय? कन्सेंट देणे म्हणजे, कन्सेंट म्हणजे अप्रुव्हल. नॅसेंट म्हणजे नया नया, न्यू न्यू. नावातच आहे, नया नया, न्यू न्यू. एमर्जिंग म्हणतो ना, एमर्जिंग ऍक्टर आहे. एमर्जिंग ऍक्टर म्हणजे नया सितारा. एमर्जिंग ऍक्टर ऐकलंय का नाव? एमर्जिंग ऍक्टर. बरोबर आहे, नया सितारा. मित्रांनो 26 फेब्रुवारीला ज्यांचा पहिल्या शिफ्टला पेपर आहे, फर्स्ट शिफ्टला, त्यांचे या नंबरवर त्यांनी 7038901041 वर पेपर सुटल्यावर प्रश्न वाटला किंवा पॅटर्न पाठवा. आपलं लगेच लेक्चर असेल 10 वाजता किंवा 11 वाजता, 11 AM ला, की पॅटर्न कसा आहे. म्हणजे तुम्हाला जर तुमचा पेपर 26 ला, सेकंड शिफ्टला, थर्ड शिफ्टला, 27, 28 ला तुमचे पेपर असतील तर तुम्हाला ते लेक्चर बघून फायदा होईल. ठीक आहे, आणि मंडेला आपण मॉर्निंगला भेटणार आहोत. ओके, मग मला सांगा इथं काय होते? इनसेक्युअर तर होऊ शकत नाही, नॅसेंट आणि एमर्जिंग हे दोन लागू शकतात. बी आणि सी लागले करे. कुठे आहे? सी मध्ये आहे की नॅसेंट म्हणजे नवीन नवीन आणि एमर्जिंग म्हणजे नया सितारा. कन्सेंट म्हणजे अनुमती, परमिशन. कळते का? व्हेरी गुड, व्हेरी नाइस. त्यानंतर
हल्लूर कम ऑन एरोनियस एरोनियस म्हणजे काय ओके चला एरोनियस एरोनियस म्हणजे काय तर एरोनियस म्हणजे चुकीचं थोडं इनअक्युरेट त्यालाच आपण मिसटेकन म्हणतो मिसटेकन किंवा इनअक्युरेट ओके इनअक्युरेट किंवा मिसटेकन दॅट वी कॉल इट एरोनियस अपोजिट काय मग त्याचं अपोजिट आहे अक्युरेट किंवा प्रिसाईज प्रिसाइज तिथे स्पेलिंग रॉंग झाली प्रिसाइज ची पी आर ई सी आय एस ई अचूकता आहे अॅक्युरेसी आहे अॅक्युरेट आहे आणि एरोनियस म्हणजे काय चुकीचं आहे चुका काढल्यात इनअक्युरेट आहे मिस्टेकन आहे ओके त्यानंतरचा शब्द तुम्हाला आहे तो म्हणजे कंटेस्टेबल कंटेस्टेबल म्हणजे काय ज्याच्यामध्ये स्पर्धा होते कंटेस्टंट असतात बघ ओके कॅपेबल ऑफ बिईंग चॅलेंजड कन्सेन्स्टेबल मार्कर्स कन्सेन्स्टेबल कन्सेन्स्टेबल व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड आहे न्यूज पेपरमध्ये खूप वेळा येतो कन्सेन्स्टेबल कन्सेन्स्टेबल काय म्हणते कॅपेबल ऑफ बिईंग चॅलेंजड ज्याला तुम्ही चॅलेंज करू शकता तो तुमचा कंटेस्टंट आहे कन्सेन्स्टेबल आहे स्पर्धा प्रतिस्पर्धी आहे स्पर्धेला प्रतिस्पर्धी योग्य आहे त्यासोबत स्पर्धा करायला तुम्ही कंटेन्स्टेबल आहे स्पर्धा करण्यास योग्य आहे प्रतिस्पर्धा योग्य आहे त्याला कंटेन्स्टेबल म्हणतो आपण मग त्याला आपण सिनॉनिम्स काय तर क्वेश्चनेबल किंवाच त्याला मूट म्हणतात एम डबल ओ टी हा आय बी पी एस क्लर्कला आलेला प्रश्न आहे ओके व्हेरी गुड व्हेरी नाईस त्यानंतरचा आहे सर्टन आणि त्यानंतर आहे डेफिनाइट ओके सर्टन आणि डेफिनाइट चला त्यानंतर संपत आलेले शब्द आता 12 आज संपवायचे आपल्याला मबल एक शब्द घेऊ द्या महत्वाचा आहे आलेले आहेत पेपरला ते अगोदर संपवतोय आपण मॉडल्स चलो मॉडल्स म्हणजे काय घाबरणे मॉडल्स म्हणजे काय घाबरणे टू कॉज कन्फ्युजन इन समवन ऑर समवन्स माइंड कोणाला तरी घाबरवणे घाबरून दुसऱ्याला घाबरवणे किंवा कन्फ्युजन क्रिएट करणे एखाद्याच्या डोक्यामध्ये टू कॉज कन्फ्युजन इन समवन ऑर समवन्स माइंड दॅट वी कॉल्ड एज मडल हा शब्द अतिशय महत्वाचा आहे खूप वेळा पेपरला आलाय एम यू डबल डी एन ई एस मडल्स म्हणजे काय एखाद्याला घाबरवणे किंवा त्याच्या मनामध्ये भीती उत्पन्न करणे ओके होकॅपचे बॅच करा अनुराधा पाटील मॅडम ओके त्यामुळे याचा अर्थ काय सिनॉनिम्स काय याचे बी फडल आणि कॉम्प्लिकेटेड कॉम्प्लिकेट कॉम्प्लिकेट किंवा बी फडल कॉम्प्लिकेट म्हणजे मडल्स आहे की कॉम्प्लिकेट करणे आणि अपोजिट काय असणार क्लॅरिफाय करणे किंवा एनलाइटन करणे एनलाइटन तुम्हाला माहित आहे एनलाइटन होणे म्हणलं कॉम्प्लिकेट करायचं नाही तर एनलाइटन करा बी फडल करू नका तर क्लॅरिटी करा टू कॉज कन्फ्युजन इन समवन ऑर समवन्स माइंड त्याला मडल्स करणे म्हणतात ओके तर मित्रांनो खूप खूप मजा आली ओके आपण उद्या पण रविवारी एरर प्लस तुमचे काही महत्वाचे प्रश्न घेऊन टॉप 50 प्रश्न आपण उद्या घेणार आहोत रात्रीला परीक्षेला जाता जाता असं त्या लेक्चरचं नाव असेल आणि ते एकदा लेक्चर करा आणि सर्व अर्थाने या अगोदरचे लाईव्ह लेक्चर या 8 मी जेवढे लाईव्ह लेक्चर ते लाईव्ह करा ज्यांनी माझे बॅच घेतले त्या बॅच मधले महत्वाचे लेक्चर करा आणि उद्या मी जवळपास रविवारचे 3 पेपर टाकणार आहे टेलिग्रामला 3 पेपर 25-25 मार्काचे आय बी पी एस पॅटर्नचे इंग्लिशचे
ते तिन्ही पेपर तुम्ही उद्या सोडवा टाइम लावून, ठीक आहे? आयबीपीएस पॅटर्नचे तीन पेपर मी उद्या बालाभाई ऑफिशियल या टेलिग्राम ग्रुपवर टाकणार आहे, टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे, त्या सर्वांनी उद्या सोडवा. प्लस उद्या राठोड सरचं पण लेक्चर असेल, मॅथ रेझनिंगचं जय सरचं पण असेल, प्लस उद्या शिवा सरचं पण लेक्चर असेल, आणि माझं मग रात्रीला लेक्चर असेल परीक्षेला जाता जाता. आणि म्हणून उद्या मी मॉर्निंगला सकाळी 9 वाजताच तुम्हाला पेपर सेंड करतो. उद्या दिवसभर 3 पेपर सॉल्व्ह करा. उद्या कुठलंही लेक्चर नसेल बॅचचं किंवा कुठलंही, बाकी सगळे ऍपचे लेक्चर उद्या थांबवून, उद्या असे रविवार सुट्टी असते आपल्याला. आणि अजून एकदा आपलं लेक्चर घ्यायचंय आणि अशीच होक्याप तुम्हाला 100% पेपरला दिसेल. मित्रांनो, होक्याप थोडंफार बोर जाते, जड जाते डोक्याला, पण होईल तेवढं आपण त्याला एंटरटेनिंग करायचा प्रयत्न करतो, कारण त्याच्याशिवाय आपल्याला मार्क पडत नाही. असं तर होत नाही की ग्रामर करतो जातो किंवा इंग्लिश करतच नाही, तर आपल्याला करणं मस्ट आहे. जर जी गोष्ट करणं मस्ट आहे ती करावीच लागते, पण रडत पडत करण्यापेक्षा एकदा करून टाका. आणि इंग्लिशची होक्याप फिक्स आहे, तेवढी करा, ती बारंबार तीच आहे होक्याप. ओके, आणि खूप छान वाटलं, आपण भेटलो, आजचा टाइम खूप चांगला गेला. सर्वांना शुभेच्छा पेपरचा, अभ्यास करा, प्लस आपल्या बालाभाई ऑफिशियल या युट्यूबवर लाईव्ह लेक्चर मध्ये पुरवठा निरीक्षक आयबीपीएस पॅटर्नचे खूप लेक्चर आहेत, ते पूर्वीचे लेक्चर अतिशय महत्वाचे आहेत, ते बघा. होक्याप ईडीएमचे खूप साऱ्या व्हिडिओ टाकलेले आहेत रेकॉर्डेड, ते बघा, आणि त्या माध्यमातून पण तुम्ही तयारी करू शकता. चलो बाय, गुड नाईट अँड लव्ह यू ऑल. चलो बाय. टेलिग्राम चॅनलची वरी लिंक दिलेली आहे पिन करून, जर कोणाला टेलिग्राम जॉईन करायला प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी या नंबरला मला मेसेज करा. हाय टेलिग्राम म्हणून, ठीक आहे? 7038901041. ओके, रोनाल्डो सारखी हेअरस्टाईल झाली, बरोबर, ठीक आहे, थँक्यू. काही पण म्हणतात, चलो बाय बाय.